नमस्कार मित्रांनो आशा अकॅडमी या आपल्या प्लॅटफॉर्म मध्ये आपलं स्वागत आहे तुम्हाला माहिती आहे आपण व्होकॅपचे आता नवीन लेक्चर्स अपलोड करत आहोत तुम्ही क्लासमध्ये ग्रामरचे व्हिडिओ आधी बघितले असणार असं मला वाटतं आणि व्होकचे पण जुने व्हिडिओ तुम्ही बघितले असणार मग आता आपण पूर्ण वेळ इथून पुढे वे व्होकॅपवर थोडंसं व्यवस्थित फोकस करू दोन तीन गोष्टी पहिले बोलतो मी कारण पहिलं लेक्चर आहे म्हणून त्यानंतर आपण चालू करूया आजचं लेक्चर बघा होकॅप शिकवताना आपण काय करू आपण सर्वात पहिले तीन पार्ट माहिती डिवाइड करू सर्वात पहिले काय प्रत्येक टॉपिकचे जे आतापर्यंत भरपूर वेळेस विचारलेले प्रश्न आहेत त्यांना आपण अगोदर घेऊ त्यानंतर आपण सर्व पी क्यू कव्हर करू आणि त्यानंतर आपण उरलेले इम्पॉर्टंट क्वेश्चन्स कव्हर करूया असं आपल्याला तीन स्टेजमध्ये प्रत्येक टॉपिक शिकायचा आहे समजा आपला चा टॉपिक आहे आपण सर्वात पहिले काय करू माहिती का सर्वात पहिले आपण अशा दोनशे ईडीएम शिकू दोनशे इडीएम अशा शिकू ज्या की वारंवार विचारले आहे जसं एक इडीएम आहे अ रेड लेटर डे स्टाफ सिलेक्शनला ही जवळपास तेरा ते चौदा वेळेस विचारलेली ईडीएम्स आहे अशा ईडीएम आपण पहिले दोनशे कव्हर करून घेऊ ज्या की वारंवार वार विचारलेल्या आहेत त्यानंतर आपण काय करू सर्व पीआय क्यू कव्हर करू पी सी एस आयबीबीएसने विचारलेले सर्व स्टाफ सिलेक्शनने विचारलेले सर्व आणि एम पी एसने विचारलेले सर्व आणि त्यानंतर तिसऱ्या फेज मध्ये आपण जे कमी महत्वाचे आहेत पण जे आतापर्यंत विचारले नाहीत अशा ईडीएम्स आपण कव्हर करू पुढचा टॉपिक घेतला समजा आपण सिनॉनिम्स तर सिनानिम्समध्ये आपण सर्वात पहिले शंभर सिनॉनिम्स किंवा दोनशे सिनोनिम्स असे घेऊ जे वारंवार विचारले आहेत त्यानंतर आपण बाकीची पीवाय की घेऊ आणि त्यानंतर आपण काय करू उरलेले शब्द घेऊ असं आपल्याला प्रत्येक टॉपिक शिकायचा आहे ओकॅप शिकवताना एक गोष्ट लक्षात राहू द्या ओकॅप एका विषयाची ओकॅप ही सर्वच परीक्षांसाठी कामात येते म्हणजे हीच ओकॅप तुम्हाला राज्य सेवेवर कामात येईल हीच ओकॅप तुम्हाला कंबाईनच्या परीक्षेला पर कामातील हीच ओकॅप तुम्हाला टी सी एस च्या पॅटर्नच्या पेपरला कामात येईल त्यामुळे हो साठी दुसरं काही करायची गरज नाही जर तुम्ही एवढे लेक्चर केले तर व्होकॅपला लिमिटेशन नाही आहे एका भाषामध्ये भरपूर शब्दसंग्रह असतात त्याला लिमिटेशन नाही पण मला असं वाटतं जर आपण एवढ्या कोर्समध्ये मी जेवढे व्हिडिओ टाकणार आहेत ते व्हिडिओ तुम्ही जर बघितले व्यवस्थित तर त्यानंतर तुम्हाला परत दुसरं काही करायची गरज नाही याच्यामध्ये तुमचे नव्वद टक्के मार्क कवर होऊन जातील वरचे दहा टक्के मार्कची काही गॅरंटी राहत नाही ते तुम्ही ऑप्शन कट कर करून काढू शकता आपण शिकताना आता सुरू करूया ईडीएम पासून पहिले चार लेक्चर आपण ईडीएम्स मध्ये घेऊ ज्यात आपण सर्व इम्पॉर्टंट ईडीएम स्कोर करू त्यानंतर आपण वन वर्डचे सर्व इम्पॉर्टंट गोष्टी कव्हर करू त्यानंतर आपण सिनॉनिमच्या सर्व इम्पॉर्टंट गोष्टी कव्हर करू म्हणजे आपण सर्व टॉपिक एकदा कव्हर करू त्यानंतर आपण उरलेल्या गोष्टी प्रत्येक टॉपिक कव्हर करत चालू आता आपला पहिला टॉपिक त्याचा आपण पहिलं लेक्चर घेतोय आज आपण पन्नास इडियम्स नंतर आपण शंभर शंभर इडियम्स रोज घेणार आहेत तर पहिल्या लेक्चरमध्ये आपण काय करू ज्या पन्नास अशा इडियम्स आहेत ज्या वारंवार विचारल्या त्या आपण आज पन्नास कव्हर करू टोटल आपल्याला दोनशे अशा इडियम्स घ्यायच्या आहेत मग आजच्या लेक्चरमध्ये पन्नास इडियम्स होतील लेक्चर शिकवताना मी पहिले सर्व ईडीएम शिकवत जाईल त्यानंतर तुम्हाला त्या सर्व ईडीएम ची रिव्हिजन करून घेत जाईल आणि तुम्हाला ते सर्व एका ठिकाणी लिहायचं आहे पीडीएफ मी तुम्हाला देणार आहे ऍपमध्ये पण तुम्हाला हाताने लिहायचं आहे तुम्ही एकदा व्हिडिओ बघितला एक, एक तासाचा त्यात तुम्ही अर्धा तास मध्ये लिहून टाकलं दीड तासानंतर परत तुम्हाला करायची गरज नको पडायला तुम्हाला फक्त ते नंतर वाचत राहायचंय परत वेगळी मेहनत घ्यायची गरज नाही शेवटी तुमची जी नोटबुक तयार होईल क्लासच्या एंडिंगला त्या नोटबुकच्या बाहेर तुम्हाला दुसरं काही करायची गरज पडणार नाही असं आपण सुरुवात करूया पहिलं पहिली एडियम ला आपण सुरुवात करूया जी तेरा वेळेस विचारली आहे स्टाफ सिलेक्शन मध्ये अ रेड लेटर डे अ रेड लेटर डे याचा अर्थ काय असतो बघा पुढच्या शब्दांची फोड करण्याचा प्रयत्न करा रेड चा अर्थ असतो लाल लेटरचा अर्थ असतो अक्षर आणि डेचा अर्थ असतो दिवस असा दिवस तो लाल अक्षरामध्ये लिहून हो ठेवला आहे मग असं कुठे बघता तुम्ही आपण बघतो ते कॅलेंडरमध्ये आता हे कॅलेंडर आहे कॅलेंडरमध्ये काही दिवस असे असतात जे लाल कलर मध्ये दाखवलेले असतात बरोबर मग लाल कलर मध्ये कोणते दिवस असतात आता हा सव्वीस जानेवारीचा दिवस आहे सव्वीस जानेवारी म्हणजे जो एक ऐतिहासिक दिवस आहे एक इम्पॉर्टंट दिवस आहे आणि एक असा दिवस आहे जो आपल्यासाठी एक मोठी अचिव्हमेंट आहे आनंदाचा दिवस आहे तो आपण लक्षात ठेवण्यासारखा दिवस आहे म्हणजे जे दिवस आपल्या आयुष्यात आनंदाचे असतात आठवण ठेवण्यासारखे असतात मेमोरेबल असतात अशा दिवसांना आपण काय म्हणतो अ रेड लेटर डे असं म्हणतो जसं आपण म्हणू की तुम्ही समजा आता एमपीएससीची परीक्षा पास झाली मग तुम्ही असं म्हणणार द डे ऑफ रिझल्ट द डे ऑफ रिझल्ट इज अ रेड लेटर डे इन माय लाईफ म्हणजे तो रिझल्टचा दिवस होता तो माझ्या आयुष्यातला एक मेमोरेबल दिवस होता असं तुम्ही म्हणणार की मेमोरेबल दिवस आहे तुम्ही म्हणणार जर तुम्ही तुम्हाला पोस्ट मिळाली तर बरोबर मग रेड लेटर डे म्हणजे काय मेमोरेबल डे किंवा असा दिवस जो तुमच्यासाठी फार आनंदाचा आहे मग आता याच्या विरुद्ध काय असतं जर समजा एखादा साधारण दिवस आहे जीवनातला ऑर्डिनरी डे तर तुम्ही त्याला काय म्हणणार अ ब्लॅक लेटर डे अ ब्लॅक लेटर डे असं तुम्ही म्हणणार कॅलेंडर कॅलेंडरमध्ये काय असतं माहिती आहे का लाल आणि निळा कलर वापरतात पण जे लॅटिन कॅलेंडर ना त्यामध्ये लाल आणि काळा कलर वापरतात मग जर इम्पॉर्टंट दिवस लाल कलर नाहीत तर साधारण दिवस काय ब्लॅक कलर नाही म्हणजे याच्या अपोजिट ईडीएम काय मग अ ब्लॅक लेटर डे बरोबर तुम्हाला समजलं असणार मी काय सांगतोय मग आता याचा अर्थ बघून घेऊ आपण याचा अर्थ आहे अ रेड लेटर डे म्हणजे काय अन इम्पॉर्टंट डे अ डे दॅट इज प्रिझंटली नोटवर्ती ऑर मेमोरेबल म्हणजे एक असा दिवस जो आनंदाच्या कारणाने आपण लक्षात ठेवतो हो दुःखाच्या कारणाने आनंदाच्या कारणाने हॅपी अँड सिग्निफिकंट डे अ व्हेरी स्पेशल डे एकदम एक महत्वाचा दिवस विशेष दिवस आपण लाल कलरने दाखवतो हो जसं सव्वीस जानेवारी हा आपल्यासाठी एक महत्वाचा दिवस आहे प्रजासत्ताक दिवस आहे तो म्हणून बरोबर आता बघा एक गोष्ट लक्षात राहू द्या जेव्हा आपण मी ओक्या आप शिकवेल तुम्हाला बाकी गोष्टी पण व्यवस्थित बघायच्या जसं बघा तुम्ही जेव्हा हाताने लिहिणार तेव्हा तुम्हाला एक गोष्ट समजेल इम्पॉर्टंट ची स्पेलिंग काय आहे आणि हा जो इम्पॉर्टंट आहे याच्यावर प्रश्न आलेला आहे आधी इम्पॉर्टंट ची स्पेलिंग बऱ्याच लोकांना असं वाटतं की इम्पॉर्टंट तिथे ई आहे का ए आहे आपण विसरून जातो तर तिथे ई नाही आहे तो ए आहे इम्पॉर्टंट तर मा, तुम्हाला लिहिताना स्पेलिंग पण व्यवस्थित बघायचं आहे बरोबर म्हणजे तुमचे स्पेलिंगचे पण काय होईल अभ्यास होत राहील आता येऊ आपण पुढे पुढची फ्रेज आहे अ हार्ड नट टू क्रॅक अ हार्ड नट टू क्रॅक नट तुम्हाला माहिती असेल नट बोल्ट मध्ये जो नट असतो बघा बऱ्याचदा नट फिट करताना काही नट असे असतात ना जे भिंतीमध्ये जातच नाही किंवा जे ठोकलेच जात नाही मग यांना आपण काय म्हणू अ हार्ड नट टू क्रॅक म्हणजे असा नट ज्याच्यामध्ये क्रॅक पडत नाहीये ज्याच्या बेंड होत नाहीये बेंड होत नाही म्हणजे काय तो त्याच्या जागेवर स्थिर आहे तो समोरच्याचा ऐकत नाहीये तो स्वतःची बाजू सोडायला तयार नाहीये मग याचे दोन अर्थ होऊ शकतात एक म्हणजे काय आपल्या समोर एखादा असा प्रॉब्लेम आहे असा प्रॉब्लेम आहे जो की एकदम अवघड प्रॉब्लेम आहे जो टॅकल करणं फार अवघड आहे त्याला आपण काय म्हणू अ हार्ड नट टू क्रॅक अ हार्ड नट टू क्रॅक बरोबर किंवा एखादा असा व्यक्ती असेल असा एखादा माणूस असतो घरामध्ये घरामध्ये चार पाच लोक असतात त्यातले काही लोक असे असतात ना की जर तुम्ही एखादा प्रस्ताव मांडला ते बाकी लोक लगेच हो म्हणून देतात पण एक व्यक्ती असा असतो ना जो नेहमी म्हणतो नाही माझच खरं मी हे तुमचं ऐकणार नाही त्याला आपण काय म्हणू अ हार्ड नट टू क्रॅक म्हणजे असा व्यक्ती जो स्वतःचं मन बदलवत नाही जो दुसऱ्याचं ऐकत नाही स्वतःच्या बाजूवर ठाम राहतो त्याला तुम्ही काय म्हणणार अ हार्ड नट टू क्रॅक जसं बघा आपला पुष्पा भाऊ त्याला भरपूर लोक समजवता की तू साधा आहे पैसे कमी कमव तो ऐकतो का तो काय म्हणतो झुके का नाही साला असे लोक जे असतात त्यांना आपण काय म्हणतो अ हार्ड नट टू क्रॅक तस दोन अर्थ सांगितले तुम्हाला मी पहिला अर्थ डिफिकल्ट टास्क म्हणजे काय एखादं अवघड काम त्याला आपण काय म्हणू एखादी अशी गोष्ट जी खरंच अवघड आहे एखादं असं चॅलेंज जे लवकर सॉल्व्ह होऊ शकत नाही जसं राज्यसेवेची मेन्स पास होणं एक आहे एक डिफिकल्ट टास्क आहे त्याला आपण काय म्हणू अ हार्ड नट टू क्रॅक त्याचा दुसरा अर्थ असा येऊ शकतो अ डिफिकल्ट प्रॉब्लेम टू सॉल्व्ह म्हणजे एखादा अवघड प्रॉब्लेम जो लवकर सॉल्व्ह होत नाही अ टफ चॅलेंज अ डिफिकल्ट पर्सन अँड इनफ्लेक्झिबल पर्सन हु इज हार्ड टू कन्व्हिन्स म्हणजे असा व्यक्ती जो काय जो एक त्याच्या मतावर फिक्स आहे त्याला आपण लवकर कन्व्हिन्स करू शकत नाही अशा व्यक्तीला आपण काय म्हणतो अ हार्ड नट टू क्रॅक पुढची फेसबुक या अ वाइल्ड गुज चेस गुज म्हणजे एखादा हंस पक्षी अ वाइल्ड गुज चेस म्हणजे एखाद्या हंसा सारख्या पक्षीला पकडणे चेस करणे म्हणजे काय पकडण्याचा प्रयत्न करणे मग आपण सांगा एखादा साधारण माणूस एखाद्या उडणाऱ्या पक्षाला लगेच पकडू शकतो का ते पकडणं एकदम अवघड राहतं म्हणजे एखादा इम्पॉसिबल चेस म्हणजे एखादा असं काम करायचा प्रयत्न करायचा जो आपण लवकर करू शकत नाही किंवा ते जवळपास इम्पॉसिबल आहे तसं बघा इकडे या चित्रावरून तुम्हाला समजत असेल हा व्यक्ती बघा त्या पक्षाला पकडण्याचा प्रयत्न करतोय तुम्ही सांगा त्याला पकडणं शक्य आहे का त्याला पकडणं शक्य नाही म्हणजे एखादं इम्पॉसिबल काम करण्याचा प्रयत्न करणे बरोबर तुम्हाला मी त्याचा अर्थ सांगतो फ्युटाईल सर्च फ्युटाईल म्हणजे काय व्यर्थ एखादा शोध जे आपण मिळवू शकत नाही अशा गोष्टीचा शोध घेणे अन अनप्रॉफिटेबल ऍडव्हेंचर म्हणजे असं एखादं कृत्य करायचं की जे प्रॉफिटेबल नाही आहे ज्याच्यात काही आपल्याला शेवटी आउटपुट मिळणार नाहीये अ वर्थलेस हंट ऑर चेस म्हणजे बिनकामाचा चेस करणे बिनकामाचा शोध घेणे जे आपण मिळवू शकत नाही ते आता आपण असं म्हणू शकतो की आता आर सी बी फॅन्स काय विचार करत असेल ते बिचारे आय पी एल जिंकत नाही कधी ना कधी जिंकतील असते क्रिकेटमध्ये असं होत असतं कधी ना कधी जिंकतील असते त्याबद्दल डाऊट नाही पण सध्या त्यांना काय वाटत असेल की आय पी एल ट्रॉफी इज अ वाईल्ड गुज चेस म्हणजे आयपीएल ट्रॉफी आम्ही काही जिंकू शकत नाही ते आता आम्हाला इम्पॉसिबल वाटायला लागून गेलंय असं ते म्हणू शकता पण क्रिकेटमध्ये बदला जात दिवस ते कधी ना कधी जिंकतील पण ते आता सध्या काय विचार करताय आय पी एल ट्रॉफी इज अ वाईल्ड गुड चेस फॉर अवर टीम किंवा आता आपली इंडियन टीम बघा मागच्या दहा वर्षापासून आपण इव्हेंट इव्हेंटमध्ये सेमी फायनल पर्यंत जातोय फायनल पर्यंत जातोय पण आपण काही ट्रॉफी जिंकत नाही आपण आता असं म्हणू शकतो की अन एन आयसीसी ट्रॉफी इज अ वाईल्ड गुड चेस फॉर इंडियन टीम बरोबर म्हणजे ते आता अशक्य प्रयत्न त्याला वाटत आहे ते लवकर तर मिळवू शकत नाही असं ते काम होऊन गेलंय बरोबर ठ्युटाईल हा शब्द लक्षात राहू द्या याचा अर्थ असतो व्यर्थ याचा अर्थ काय असतो व्यर्थ फ्युटाईलचा अर्थ काय असतो व्यर्थ आणि याच्या अपोजिट तर तुम्ही घेतलं आता त्या आयटीआयच्या परीक्षेमध्ये टी सी एसने याचा विरुद्धार्थी शब्द विचारला याचा विरुद्धार्थी शब्द येतो इफेक्टिव्ह इफेक्टिव्ह म्हणजे काय इफेक्टिव्ह म्हणजे परिणामकारक बरोबर म्हणजे जर तुम्ही अभ्यास केला आणि तुमचा रिझल्ट आला आपण काय म्हणू त्याने इफेक्टिव्ह स्टडी केला आणि काय म्हणतात जर तुम्ही भरपूर अभ्यास केला तुमची परीक्षा राहून गेली एक मार्का करता तुम्ही फेल होऊन गेले आपण काय म्हणू त्याचा अभ्यास फ्युटाईल झाला म्हणजे व्यर्थ झाला हे दोघी एकमेकांच्या अपोजिट आहे अँटोनियम्स येत पुढे येऊ आपण अ बोल्ट फ्रॉम ब्ल्यू अ बोल्ट फ्रॉम ब्ल्यू बोल्ट म्हणजे बोल्ट म्हणजे असं तुम्ही कोणताही एक आता समजा आपला लोखंडाचा बोल्ट असत स्टीलचा बोल्ट असत नट बोल्ट मधला बोल्ट सांगतोय बरं मी मग आता हे आकाश आहे ब्ल्यू म्हणजे काय ब्ल्यू म्हणजे आकाश ब्ल्यू म्हणजे निळा आपला आकाश कसा असतं निळं असतं म्हणजे निळ्या कलरचा आकाश आहे आणि त्याच्यामधून एखादा बोल्ट पडतोय बोल्ट पडतोय म्हणजे काय म्हणजे आकाशातून डोक्यावर एखादा असं संकट येतंय की जे आपण काय करू शकत नाही टॅकल करू शकत नाही म्हणजे एखादा माणूस आहे तो आहे ना आयुष्याच्या भरपूर मध्ये राहतो आता एखादा माणूस आहे त्याला काय असतं त्याला कमवायचं असतं आई वडिलांचा इलाज करायचा असतो बायकोचं पोट भरायचं असतं मुलांना शाळेत टाकायचं असतं तो हे सर्व टेन्शन मध्ये राहतो आणि तो काहीतरी प्लॅन करतो की मी इथे नोकरी करेल इथून पैसे कमवेल आणि तो घराच्या बाहेर गेला आणि अचानक त्याच्या डोक्यावर वीज पडून गेली म्हणजे आबाळातून वीज पडून गेली आणि तो मरून गेला म्हणजे ते आवाळातून वीज पडणं या संकटाचा त्यांनी विचार केला नव्हता हो म्हणजे एखादं अनएक्सपेक्टेड संकट ज्याचा त्यांनी विचार केला नाही असे बरेच संकट आपल्या आयुष्यात आपल्या समोर उभे राहून होता आपण भरपूर प्लॅन करतो की मी अभ्यास करेल मी या परीक्षे या विषयाचा क्लास लावेल मी इतका वेळ स्टडी करेल इतका वेळ आराम करेल आणि ऐन पेपरच्या वेळेस आपण आजारी पडून जातो जे की आपण डोक्यात राहत नाही आजारी कोणीही पडू शकतो याला काय म्हणतो हे असे अचानक जे संकट येतात ना त्याला आपण काय म्हणतो अ बोल्ट फ्रॉम ब्ल्यू म्हणजे आकाशातून एखादं मोठा संकट आपल्या शरीरावर म्हणजे डोक्यावर पडून जाणं जे की आपण विचार सुद्धा केला नाहीये मग आता मी तुम्हाला याचा एक चित्राने थोडस समजवायचा प्रयत्न करतो बघा कसं आता हे डायनॉसोर्स हे पंचवीस करोड वर्ष जवळपास पृथ्वीवर होते पंचवीस करोड वर्ष त्यांनी पृथ्वीवर त्यांचं साम्राज्य चालवलं मस्त उडायचे एन्जॉय करायचे खायचे प्यायचे आग ओकायचे त्यांचं एकदम व्यवस्थित चालू होतं एक, एक दिवशी अचानक हिया नावाचा लघुग्रह पृथ्वीवर टकरावला आणि त्यांचं अस्तित्व मिटून गेलं डायनॉसोर डायरेक्ट संपून गेले ज्यांनी पंचवीस कोटी वर्ष काय केले पृथ्वीवर राहिले ते बिचारे बरोबर मग यांच्यासाठी हे जो उपग्रह आला होता हा काय होता अ बोल्ट फ्रॉम ब्ल्यू म्हणजे असं संकट जो त्यांनी विचार सुद्धा केला नसेल बरोबर आणि याच्यावरून आपण मनुष्य काय समजू शकतो आपल्या मनुष्याला आता सध्या असं वाटायला लावून गेलं की तो पृथ्वीचा राजा आहे पण वास्तविक आपण पृथ्वीचे राजे नाही आपण निसर्गाचे राजे नाही आपण इथले पाहू नयेत एक दिवशी निसर्ग आपल्याला अचानक असा करतील मोठा धक्का देईल आणि आपली पूर्ण काय होऊन जाईल प्रजाती नष्ट होऊन जाईल आणि कोणताच देव किंवा अल्ला आपल्या मदतीला येणार नाही कारण देव आणि अल्ला जरी वरून बघत असतील तर ती विचार करत असतील की हे माझ्या नावावर म्हणजे देवाच्या नावावर आपण किती लोकांना मारून टाकतोय अल्लाच्या नाव किती लोकांना मारून टाकतोय तो बी काही विचार वाचवायचे वाच 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 हे करणार आणि त्याला समजेल यांना मरू द्यावा तुम्ही तर त्यामुळे असं आहे की कधी असा अंत होऊ शकतो माणसाचा त्यामुळे असे संकट जे आपण विचारच केला नाहीये त्यांना आपण काय म्हणू शकतो अ बर्ल्ड फ्रॉम द ब्ल्यू बघा कसं समथिंग अनएक्सपेक्टेड अँड अनप्लिझंट म्हणजे असं जे अनेक अनपेक्षित आहे म्हणजे आपल्यापेक्षा प्लिझंट म्हणजे काय एखादी गोष्ट जी आनंददायी अनप्लेझंट आन म्हणजे अशी गोष्ट जी दुःखदायक आहे बरोबर म्हणजे एखादी अशी गोष्ट जी आपल्यासाठी अनपेक्षित आहे आपण अपेक्षा पण केली नाही असं एखादं दुःख आहे ना अ कम्प्लीट सरप्राईज म्हणजे एखादा अचानक एखादा सरप्राईज आश्चर्यचकित करणार एखादी गोष्ट होणे अ सडन कॅलॅमिटी कॅलॅमिटी याचा अर्थ असतो विध्वंसक एखादी गोष्ट म्हणजे आपल्यावर अर्थ एखादा हल्ला विध्वंसक हल्ला मोठी आपत्ती कॅलमेटी म्हणजे काय आपत्ती अॅन अनएक्सपेक्टेड डिझास्टर म्हणजे एखादं अनपेक्षित झालेलं काय डिझॅस्टर म्हणजे मोठी प्रॉब्लेम बरोबर तर याला म्हणतो आपण काय अ बोल्ड फ्रॉम द ब्ल्यू म्हणजे एखादं अॅन अनएक्सपेक्टेड प्रॉब्लेम बरोबर ही होती पुढची फ्रेज ही पण भरपूरदा विचारली परीक्षांमध्ये पुढे बघूया अ स्नेक इन द ग्रास स्नेक इन द ग्रास एकदम सोपं आहे समजायला म्हणजे काय ग्रास म्हणजे गवत गवतामध्ये लपलेला साप गवतामध्ये लपलेला साप म्हणजे काय आपण रस्त्याने चालतोय डांबरी रस्त्यावर अचानक साप दिसला आपण थांबून जातो कारण आपल्याला माहीत राहतं आपला शत्रू आहे आपण व्यवस्थित सावधान होऊन जातो मग आपल्याला आपल्या जसं रिअल लाईफमध्ये सुद्धा काय असते की आपल्याला आपले शत्रू माहीत असतात आपल्याला आपले मित्र माहीत असतात पण जर तुम्ही एखाद्या गवतामधून मधून जाताय आणि त्या गवतामध्ये साप लपलाय हिरव्या कलर मध्ये तो आपल्याला दिसत नाही म्हणजे याचा अर्थ असा आहे की असा साप जो आपण ओळखला नाही तसं आपल्या मित्रांमध्ये काही लोक असतात जे आपल्याला दिसतं मित्रासारखे पण ते आपल्याबद्दल शत्रू सारखे असतात आपल्याबद्दल वाईट असतात अशा लोकांना आपण काय म्हणतो आस्तीन का साप आस्तीन का साप म्हणजे काय अस्नेक इन द क्रास म्हणजे आपल्या जवळचा व्यक्ती जो आपल्या विरुद्ध काहीतरी वाईट कट करू शकतो बरोबर जसा हा आपला कटप्पा कटप्पा भाऊ बोलले नेहमी काय वाटायचा की आपला मामा आहे वा आणि शेवटी मामाने त्याला तलवार घालून दिली तर याचाही म्हणजे याचाच समाजावर इतका मोठा प्रभाव पडला होता लोक इतके घाबरून गेले होते तर उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये लोक मामाच्या गावाला जा, जा, जायला घाबरून गेले होते जेव्हा कटप्पाने बाहू मारले तेव्हा तर म्हणजे एका आहे हा याला तुम्ही काढणार अ स्नेक इन द ग्रास कटप्पा बाहू उलीला माहिती होतं की आपला भाऊ दोकाला ताण देऊ शकतो बाहेरचे ते कालके बिलके त्रास देऊ शकता त्यांनी मामाचा विचारच केला नव्हता हे जे असे मित्र असतात किंवा असे जवळचे लोक असतात जे आपल्याला धोका देतात पाठी बघून खंजीर खूप असतात त्यांना काय म्हणतो आपण अ स्नेक इन द ग्रास काय काय आहे त्याचे उदाहरण अ ट्रेचरियस पर्सन अँड अनरिलायबल अँड डिसिटफुल पर्सन म्हणजे काय धोकादायक एक, एखादा व्यक्ती अ सिक्रेट एनिमी म्हणजे असा शत्रू जो लपून बसला आहे बरोबर असे शत्रू आयुष्यात फार जास्त हानिकारक असतात पुढे बघूया ऍट द इलेवन्थ म्हणजे बरोबर अकरा वाजता म्हणजे बारा वाजायचे एकदम लवकर बारा वाजणे म्हणजे समजतं का बारा वाजणे म्हणजे ज्या वेळेस आपल्याला दिलेलं काम करण्याची वेळ संपून जाते म्हणजे धोकादायक गोष्ट बारा वाजले असं आपण पन म्हणतो पण इथे काय म्हटलं त्याने अकरा वाजता अकरा वाजता म्हणजे काय एकदम बारा वाजेच्या लवकर म्हणजे शेवटच्या क्षणाला एखादा व्यक्ती असा राहतो तो एकदम शेवटच्या क्षणाला एखादं काम करतो जसं बघा तुम्ही हे फोटो बघा हा व्यक्ती काय करतोय बघा आता ती ट्रेन निघते आणि ट्रेन निघायच्या वेळेस तो चढतोय म्हणजे तो आधी चढला नाही एकदम शेवटच्या क्षणाला त्याने प्रयत्न केला याला काय म्हणता याला म्हणता ऍट द हवर अवर ॲट इलेव्हर म्हणजे एकदम शेवटच्या क्षणाला काम करणं याला काय म्हणता ॲट द इलेव्हन अवर ऍट द व्हेरी लास्ट मुमेंट जस्ट बिफोर द डेड लाईन म्हणजे काय आपण म्हणू शकतो की एखादं सबमिशन तुम्हाला करायचं आहे आय हॅव कम्प्लिटेड माय सबमिशन ऍट द इलेव्हन अवर म्हणजे एकवीस तारखेला लाईन होती आणि मी वीस तारखेला ते सबमिशन कम्प्लीट केलं म्हणजे काय मी शेवटच्या क्षणाला ते सबमिशन कम्प्लीट केलं असं याला म्हणता ऍट द इलेव्हन्थ अवर ही पण फ्रेज भरपूरदा विचारलेली आहे या जेवढ्या फ्रेज मी घेतोय ना या सर्व फ्रेज वेगवेगळ्या परीक्षांना कमीत कमी पंधरा ते वीस फ्रेज विचारलेल्या आहेत त्यामुळे या एकदम महत्वाच्या फ्रेजेस आहेत पुढे बघूया आपण अ फिश आउट ऑफ वॉटर म्हणजे काय पाण्याच्या बाहेर मासा पाण्याच्या बाहेर मासा जगू शकतो का नाही जगू शकत म्हणजे पाण्यामध्ये माशाला कम्फर्टेबल वाटतं पण पाण्याच्या बाहेर टाकल्यावर त्याला ते कम्फर्टेबल वाटत नाही त्याला म्हणता अ फिश आउट ऑफ वॉटर म्हणजे एखादा एकदम गावात राहणार व्यक्ती त्याला अचानक तुम्ही न्यूयॉर्क सिटीमध्ये घेऊन गेले त्याला कसं वाटेल अ फिश आउट ऑफ वॉटर त्याला एकदम असं वाटेल की त्याला काही करमत नाही आहे त्याला विचित्र वाटतंय बरोबर आहे का नाही त्याचं राहणं वगैरे वेगळे त्याचं खाणं वेगळं आहे म्हणजे त्याला एकदम अनकम्फर्टेबल सिच्युएशन मध्ये टाकून देणं त्याला म्हणता अ फिश ऑफ आउट ऑफ वॉटर एखादा एमपीएससी करणारा मुलगा आहे त्याने भरपूर वर्ष चा अभ्यास केला आहे आणि त्याला अचानक आय टी मध्ये टाकून दिलं त्याला काय वाटेल अ फिश आउट ऑफ वॉटर आपले जे जुने कर्मचारी होते शासकीय त्यांना फायलिंग करायचं काम होतं पण आता सर्व गोष्टी ऑनलाईन होत आहे तर त्यांना हे कॉम्प्युटर दुनियाशी ऍडजस्ट करणं फार अवघड होत आहे मग त्यांची सिच्युएशन कशी आता अ फिश आउट ऑफ वॉटर म्हणजे तुम्हाला अर्थ समजला असेल अनकम्फर्टेबल सिच्युएशन मध्ये एखादी गोष्ट आपण अडकून गेलो त्याला आपण काय म्हणतो अ फिश आउट ऑफ वॉटर बघा आता हा मासा हा मासा आता पाण्याच्या बाहेर येतो आला आहे आता तो कसा आहे रडू रडतोय आणि मरू मरू येतो म्हणजे त्याला कसं वाटतं एकदम अनकम्फर्टेबल वाटतंय शब्दाच्या तुकडे करून तुम्हाला अर्थ समजतोय पाठ करायची गरज नाही बघूया आपण अन अनकम्फर्टेबल पोझिशन इन अनफॅमिलियर सरकमटान्सिस म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी अशी कंडिशन जी आपल्यासाठी कम्फर्टेबल नाही आहे जिला आपण काय म्हणजे आपण सुटेबल नाहीयेत अशी आपल्यासाठीची कंडिशन बरोबर आणि बर। याच्या विरुद्ध एक फ्रेज आहे तिचा अर्थ असतो की एकदम कम्फर्टेबल सिच्युएशन त्याला म्हणता ऍट होम ऍट होम याचा अर्थ काय असतो की एकदम कम्फर्टेबल सिच्युएशन ॲट होम ही याच्या अपोजिट फ्रेज आहे बघूया आपण अ स्टोन्स थ्रो अवे स्टोन म्हणजे दगड अ स्टोन्स थ्रो अवे म्हणजे फक्त दगड मारण्याच्या दुरीवर म्हणजे एकदम जवळ म्हणजे काय एकदम जवळ बरोबर मी तुम्हाला याच्यावरून सांगतो या फोटोवरून आता हा माणूस आहे याला येता पर्चन तोडायचे सफरचंद त्याच्या जवळ का दूर आहे एकदम जवळ आहे तो दगड मारून ते तोडू शकतो म्हणजे एखादी गोष्ट एकदम जवळ असेल आपल्या तर आपण त्याला काय म्हणू की ऍट अ स्टोन थ्रो अवे म्हणजे फक्त दगड फेका इतकी जवळ येते बरोबर जसं याच्यासाठी याच्यासाठीच फार जवळ आहे तो दगड फेकून ते तोडू शकतो मग जर तुम्हाला असं सांगायचंय की एखादी जिम आहे फेमस समजा गोल्ड जिम ही माझ्या घराच्या एकदम जवळ आहे असं तुम्हाला तुमच्या मित्राला सांगायचे तुम्ही कसं सांगणार गोल्ड जिम इज सॉरी गोल्ड जिम इज ऍट अ स्टोन थ्रो अवे फ्रॉम माय हाऊस म्हणजे माझ्या घराच्या दगड फेकण्या ती जवळ आहे ती म्हणजे फार जवळ आहे ती असं तुम्ही बोलू शकता बघा ऍट अ शॉर्ट डिस्टन्स म्हणजे फार जवळच्या अंतरावरती फार कमी अंतर आहे आमच्या दोन जागेमध्ये तेव्हा आपण काय म्हणतो ऍट अ स्टोन्स थ्रो अवे असं आपण त्याला म्हणतो लक्षात राहू द्या त्यांनी नेहमी फ्रेज विचारताना फ्रेजचे तुकडे केले आहेत आणि विचारला हे पुढचा शब्द काय म्हणजे तुम्हाला असा प्रश्न विचारू शकता की ऍट सॉरी ऍट अ स्टोन्स थ्रो आणि ते अंडरलाईन देट अ स्टोन्स थ्रो एक ऑप्शन राहील फ्रॉम एक ऑप्शन राहील फॉर एक ऑप्शन राहील ऑफ एक ऑप्शन अवे मग आपल्याला समजलं पाहिजे ऍट अ थ्रो अवे अशी ती फ्रेज आहे मग अवे शब्द तिथे आला पाहिजे अवे हा प्रिपोजिशन तिथे आला पाहिजे फ्रेज वाचताना तिचे शब्द पण व्यवस्थित लक्षात राहू द्या की पुढचा शब्द कोणता होता बरोबर असे पण प्रश्न विचारायला सुरुवात झाली आहे ऍट अ स्टोन थ्रो अवे असं ते म्हणतात पुढे बघूया ऍट द ड्रॉप ऑफ अ हॅट ऑर अ डाईम आता डाईम हा का डाईम हा एक पैशांचा एक हे होता इंग्लंडमध्ये सेंटमध्ये पैसे मोजायचे तर सेंटचा एक लहान हिस्सा त्याला आपण डाईम म्हणतो आणि मराठीमध्ये आपण त्याला दमडी म्हणतो दमडी माहिती तुम्हाला पैशाचा एकदम लहान भाग त्याला आपण दमडी म्हणायचो बरोबर ऍट द ड्रॉप ऑफ अ हॅट हॅट म्हणजे काय टोपी ड्रॉप म्हणजे खाली फेकणे टोपी फेकण्या इतकं फास्ट टोपी किती फास्ट फेकतो आपण किंवा ऍट द ड्रॉप ऑफ डाईम म्हणजे पैसा फेकण्या इतकं फास्ट म्हणजे बघा जुन्या काळी जे राजे लोक राहायचे ते सिंहासनावर बसायचे आणि ते एखादं काम सांगताय की मला समजा त्यांना वाघाची शिकार पाहिजे मग तो काय सांगेल की मला वाघाची शिकार आणून द्या आणि तो अशी टोपी फेकायचा आणि तेवढाच एखादा सैनिक ते घेऊन यायचा राजेशय्याला असं म्हणता किंवा एखाद्याने पैसा फेकला हे पैसा फेकर माझं काम कर म्हणजे एखादं काम एकदम इन्स्टंट करणं समोरचा त्याला आपण म्हणतो ऍट द ड्रॉप ऑफ अ हॅट म्हणजे त्याने फक्त इशारा केला आणि ते काम होऊन गेलं इन्स्टंटली त्याला म्हणतात ऍट द ड्रॉप ऑफ अ हॅट किंवा ऍट द ड्रॉप ऑफ अ डाईम असं त्याला म्हणतात जसं इकडे बघा माणूस बघा एका होतोय का इन्स्टंटली त्याला म्हणता इशारा केल्याबरोबर ते, ते काम होऊन गेलं ऍट द इन्स्टंटली त्याला म्हणता ऍट द ड्रॉप ऑफ हॅट बघूया आपण विदाऊट एनी इन्स्टंटली विदाऊट हॅव्हिंग प्लॅन बिफोर हँड आधी न प्लॅन करता अचानक इन्स्टंट ते काम करून टाकणं त्याला म्हणता ऍट द ड्रॉप ऑफ अ हॅट पुढे बघूया आपण अ ब्लेसिंग इन डिस्गाईज अ ब्लेसिंग इन डिस्गाईज डिस्गाईज म्हणजे एखादी वाईट गोष्ट आणि ब्लेसिंग म्हणजे आशीर्वाद म्हणजे एखाद्या वाईट गोष्टीमध्ये आशीर्वाद असणं म्हणजे बघा असं आपण केव्हा बोलू शकतो काय असतं माहिती का कधी कधी आपल्या आयुष्यात एखादी वाईट गोष्ट होऊन जाते आणि नंतर आपल्याला समजतं की ती जी गोष्ट झाली होती ती आपल्या चांगल्यासाठी होती ती गोष्ट आपल्या चांगल्यासाठी होती त्याला म्हणतात अ ब्लेसिंग इन डिस्गाईज म्हणजे काय एखाद्या वाईट गोष्टीचा नंतर समजणं की तिथं आशीर्वाद होता एखाद्या आपल्याला श्राप दिला नंतर समजतो तो आपल्यासाठी आशीर्वाद होता मी तुम्हाला उदाहरण सांगतो दोन हजार वीसला परीक्षा झाली एमपीएससी त्यात बरेच पी एस आयच्या जागा होत्या मग मा माझे बरेच विद्यार्थी ना पी एस आयला तिथे क्वालिफाय होऊन गेले एक दोन विद्यार्थी असे होते ना त्यांचा पहिला एन्सर केला स्कोर फार चांगला होता पण सेकंड अँड शिकलेला बरेच चेंजेस झाले आणि ते बिचारे एक एक मार्कांनी फेल होऊन गेले त्यांना काय वाटलं की आपल्यासाठी फार वाईट गोष्ट झाली सेकंड हँडसाठी आणि ते एकदम नाराज होऊन गेले मग मी त्यांना समजवलं की तुम्ही पुढच्या परीक्षेचा अभ्यास करा आणि पुढची परीक्षा आली आयची त्यात सहाशे जागा आयच्या होत्या बरोबर आणि जे इकडे पास होते पी एस आय मागच्या परीक्षेत त्यांनी ते मेन्सचा अभ्यास करत राहिले की पुढची प्रिलिम फेल होऊन गेले आणि जे मुलं आधी एक एक मार्गाने फेल झाले होते त्यांनी ते सहाशे जागांमध्ये एसटीआयची परीक्षा पास केली आणि त्यांना आता जॉईनिंग भेटून गेली आणि जे बिचारे पी एस अभ्यास करत होते त्यांच्या परीक्षेवर केस पडून गेली त्यांचा अजून पण त्यांचा मॅटर चालू आहे ते अजून जॉईनिंगला नाही आलेले थोडक्यात जे मुलं फेल झाले होते त्यांना आधी काय वाटलं की माझ्या आयुष्यात दुःख आलं पण नंतर त्यांना समजलं की बरं झालं ते फेल झाले म्हणून ते प्रिलीमर कॉन्सन्ट्रेट करू शकले पुढच्या आणि एश्टाय होऊन गेले त्यांची जॉईनिंग होऊन गेली याला म्हणतात ब्लेसिंग इन डिस्गाईज म्हणजे आधी एखादी गोष्ट आपल्याला वाईट वाटणं आणि नंतर समजलं की चांगला परिणाम झाला त्याचा बरोबर जसं आता तुम्ही बघा आता बेन स्टोकला सीएस घेतलं काहीतरी अठरा कोटीमध्ये आणि तो विचारा चुटी लिहून गेला म्हणजे त्याला इंजुरी होऊन गेली आणि त्याच्या जागेवर अजिंक्य राणे आला आणि अजिंक्य राणेने दोन तीन मॅचेस स्वतः जेव्हा जिंकून टाकलं सीएसकेला सीएस के यावेळेस आय पी एल जिंकून गेलं थोडक्यात बेन स्टोक्स इंजुरी इज अ ब्लेसिंग इन डिस्गिस ब्लेसिंग इन डिजगाईस फॉर सी एस केस के साठी बेन ची इंजुरी पहिले त्यांना वाईट वाटलं की आपला प्लेयर येऊन गेला बिचारा इंजर्ड पण त्याच्या रिप्लेसमेंट जो अजिंक्य राणे आला त्याने त्यांना जिंकून टाकलं म्हणजे त्यांना पहिले जे वाईट वाटलं होतं त्याचे परिणाम नंतर चांगले झाले बरोबर असं ते असतो त्याचा अर्थ जा आता ये थोडस चित्रावर तुम्हाला समजेल मला सांगायचं काय आता बघा हे सफरचंद आता हे सफरचंद न्यूटनच्या डोक्यावर पडतंय जेव्हा ते नौटनच्या डोक्यावर पडलं असणार तेव्हा त्याला लागलं असणार त्याला त्याला वाटलं असणार यार काय आहे माझ्या डोक्यावर पडून गेलं माझ्या डोक्याला लागून गेलं ला, मी तर अभ्यास करत होतो म्हणजे पहिले त्याला वाईट वाटलं पण त्याचा परिणाम किती चांगला झाला त्याच्या डोक्यात आयडिया आली गुरुत्वाकर्षची मग त्याने जी ची व्हॅल्यू शोधली जी ची वॅल्यू सॉरी कॅव्हेंटी शोधली होती पण त्याने नंतर काय केलं ग्रॅव्हिटेशनचा शोध लावला आणि त्याने एवढे मोठे मोठे नियम देऊन टाकले फिजिक्सचे तयार केले थोडक्यात काय त्याला आधी जी गोष्ट वाईट वाटली तिचा परिणाम किती सकारात्मक झाला याला म्हणता अ ब्लेसिंग इन डिस्गाईज बघूया आपण दॅट इव्हेंच्युअली हॅज गुड रिझल्ट म्हणजे एखादी अशी गोष्ट जी आपल्यासाठी वाईट झाली आधी पण नंतर तिचे परिणाम चांगले झाले अ हिडन फेवर म्हणजे एखादी लपलेली चांगली गोष्ट समथिंग दॅट सिम्स बॅड टर्न्स आउट टू बी गुड एखादी गोष्ट जी वरवर आपल्याला वाईट दिसते पण तिचे परिणाम चांगले होता बरोबर पुढे बघूया अ डार्क हॉर्स डार्क हॉर्स म्हणजे काय बघा जेव्हा रेसेस व्हायचे रेस व्हायची बरोबर इकडे युरोपियन भागामध्ये रेसचा फार क्रेज्यांच्या रेसचं त्यावेळेस बरेच लोक आहे ना तिकडे रेस हिसम जास्त होतं मग ते पांढऱ्या घोड्यावर जास्त दाव लावायचे आणि एखादा काळा गोडा जेव्हा रेस जिंकून जायचा तेव्हा त्याला काय म्हणायचे अ डार्क हॉर्स डार्क हॉर्स म्हणजे असा व्यक्ती ज्याच्याकडून लोकांना जास्त अपेक्षा नाही की आयुष्यात काहीतरी मोठं करेल पण तो व्यक्ती काय करतो एखादी गोष्ट मोठी करून दाखवतो म्हणजे एखादा असा विजेता ज्याच्याकडून लोकांना अपेक्षा राहत नाही अँड अनएक्सपेक्टेड विनर त्याला म्हणतो आपण त्याला आपण म्हणतो अ डार्क हॉर्स म्हणजे असा एखादा व्यक्ती ज्याच्याकडून आपल्याला अपेक्षा राहत नाही मग तो एखादा तो मोठं काम करतो अ डार्क हॉर्स जसं अजिंक्य राणे यावर्षी अजिंक्य राणी इज अ डार्क हॉर्स फॉर सी के टीम म्हणजे सी एसकी टीमला वाटलं होतं एम एस धोनी मॅचेस जिंकवेल किंवा रवींद्र जडेजा जिंकवेल पण अजिंक्य राणेने स्टार्टिंगला भरपूर मॅचेस जिंकवल्या तो काय होता मग डार्क हॉर्स निघाला तसं हे बघा शक्तिमान बरेच लोकांना वाटत शक्तिमान कोण असेल शक्तीमान कोण असेल पण हा जो गंगाधर शास्त्री आहे याच्यावर कधी कोणाचं लक्षच गेलं नाही की गंगाधरच शक्तिमान आहे आपण काय म्हणू गंगाधर इज अ डार्क हॉर्स ऑफ शक्तीमान सिरियल म्हणजे गंगाधर हाच काय शक्तिमान म्हणजे असा व्यक्ती जो आपल्याला वाटत नाही काय हा मोठं काम करेल किंवा जिंकू शकेल पण तोच काय होऊन जातो डार्क हॉर्स निघून जातो अँड अनएक्सपेक्टेड विनर म्हणजे असा विजेता ज्याच्याकडून लोकांना आशा राहत नाही पण तो विजेता असतो हु अनएक्सपेक्टेडली सक्सेड म्हणजे असा व्यक्ती जो बिना आश्चर्यचकित करता सॉरी एखादा ज्याच्याकडे आपल्याला अपेक्षा राहत नाही पण हा अनपेक्षितपणे तो विजेता होऊन जातो त्याला यश मिळतं अन अननोन एंट्री अ कम्पिटिटर ऑफ अननोन कॅपेबिलिटी म्हणजे असा स्पर्धक ज्याच्या कॅपेबिलिटी आपल्याला माहीत राहत नाही पण तो नंतर दाखवतो की कि तो किती टॅलेंटेड आहे त्याला म्हणतो आपण अ डार्क हॉर्स अ पीस ऑफ केक अ पीस ऑफ केक म्हणजे काय केकचा तुकडा आता तुम्ही याच्यावरून समजून घ्या केकचा तुकडा आता हा व्यक्ती याला हा केक खायचा जाडा व्यक्ती थोडासा याला केक खायचा आहे याच्यासाठी केकचा तुकडा खाणं कसं काम आहे एकदम सोपं काम आहे हे एकदम सोपं काम असतं ना त्याला आपण का म्हणतो अ पीस ऑफ केक यावर्षी जेव्हा आर सी बी आणि सीएसके ची मॅच झाली सीएसकेने दोनशे च्या वरती काहीतरी रन करून टाकले दोनशे सोळा का काहीतरी दोनशे सत्तावीस काहीतरी आणि आर सी बी एकदम चांगल्या पोझिशनला होती मॅक्सवेल आणि फाय डिप्लेसी फार जास्त चांगला खेळत होता शेवटी ते आउट होऊन गेले आणि काहीतरी वीस पंचवीस रन लागत होते दिनेश कार्तिक बॅटिंग करत होता पण शेवटी आर सी बी हारून गेली तर जेव्हा ती प्रेस कॉन्फरन्स झाली मॅच हारल्यानंतर किंवा मॅच संपल्यानंतर दोन्ही कॅप्टन काय करता प्रेस कॉन्फरन्स घेतात त्या पोस्ट मॅच प्रेझेंटेशन म्हणतात त्याला त्यात हा काय बोलला होता फॅब डुप्लेसिस तो म्हणे दिनेश कार्तिक साठी हे रोजचं काम आहे म्हणे त्याच्यासाठी अ पीस ऑफ केक होता म्हणे तो इंग्लिश मध्ये बोलला मी तुम्हाला मराठीत सांगतोय की दिनेश कार्तिक असे एकदम सोपं काम होतं त्याच्यासाठी म्हणे पण आज तो आउट होऊन गेला म्हणून आम्ही हारून गेलो म्हणे अ पीस ऑफ केक म्हणजे असं काम जे एकदम इझी आहे जे एकदम सोपं आहे आपल्यासाठी त्याला आपण काय म्हणतो अ पीस ऑफ केक अ व्हेरी इझी टास्क काही लोक असतात आपल्या मित्रांमध्ये जे प्रिलिम्स ना रात्री झोपेत उडतात सकाळी प्रिलिम पास होऊन जातात मग त्यासाठी आपण काय म्हणू शकतो त्याच्यासाठी फॉर रमेश प्रिलिम्स इज अ केक वॉक किंवा अ पीस ऑफ केक केक वॉकचा अर्थ म्हणतो तो असतो पुढे मी तुम्हाला शिकवेल फॉर प्रिलिम फॉर रमेश एक्झाम ऑफ प्रिलिम्स किंवा प्रिलिम्स एक्झाम इज अ पीस ऑफ केक म्हणजे त्याच्यासाठी काय केक खाणे एक तर ते सोपं एकदम सोपं काय आहे त्याच्यासाठी प्रिलिम पास होणं बरोबर पुढे बघूया अ चीफ ऑफ द ओल्ड ब्लॉक एकदम सोपं आहे बघा तुम्हाला काय सांगतो मी ब्लॉक म्हणजे काय लाकडाचा एखादा मोठा तुकडा म्हणजे हा लाकूड आहे समजा याला आपण लाकडाचा ब्लॉक म्हणू आणि या लाकडाचा ब्लॉकचा एखादा चिप चिप म्हणजे काय तुकडा म्हणजे लाकडाचा तुकडा आहे आता हा लाकडाचा जो नवीन तुकडा आहे हा कोणासारखा असतो जुन्या लाकडा सारखाच दिसतो का नि तो याला अ अचीफ ऑफ द ओल्ड ब्लॉक म्हणजे काय जुन्या लाकडा सारखाच हा नवीन त्याचा तुकडा आहे थोडक्यात हे जे त्याचं लहान बाळ आहे हे त्याच्या बापा सारखं दिसतंय जेव्हा एखादा लहान मुलगा लहान बाळ त्याच्या बापा सारखं दिसतं ना त्याला आपण काय म्हणतो अचीफ ऑफ द ओल्ड ब्लॉक म्हणजे घरी राहत ते जुडवा लोक राहतात किंवा असं म्हणतो आपण वडिलांसारखाच मुलगा दिसतो त्याला आपण काय म्हणतो अचीफ ऑफ द ओल्ड ब्लॉक बरोबर जेव्हा मुलगा त्याच्या वडिलांसारखाच दिसतो दिसायला त्याला आपण अ चीफ ऑफ द ओल्ड ब्लॉक म्हणतो मन म्हणजे या फ्रेजच्या शब्दांच्या तुकड्यावर सुद्धा तुम्हाला अर्थ करता येतो बघूया तुम्ही हा पिक्चर तर भरपूरदा पाहिला असेल सेटमॅक्स वर त्याच्यामध्ये हा एक हिरा ठाकूर असतो आणि त्याचा एक मुलगा असतो बरोबर तर त्याचं नाव मला आठवत नाही आता पण तो घडी लगेच एकदम त्याचा बिझनेस वगैरे वाढून जातो तर बघा येतो की बाप आणि मुलगा एकदम सेम दिसतो बच्चनचा डबल रोल आहे त्याला आपण काय म्हणतो अ चीफ ऑफ द ओल्ड ब्लॉक ज्याच्यामध्ये मुलगा वडिलांसारखाच दिसतो बघूया आपण रिमाइंड देम ऑफ वन्स फादर म्हणजे स्वतःच्या वडिलांसारखी आठवण करून देण्यासारखं नंबर सिमिलर इन कॅरेक्टर टू वन्स फादर रिझेम्बलिंग पॅरेंट्स वडिलांसारखाच दिसणारा किंवा ज्याचं वागणं बोलणं वडिलांसारखं जे अशा व्यक्तीला आपण काय म्हणतो अचीफ ऑफ द ओल्ड ब्लॉक पुढे बघूया ऍट वन्स विट्स एंड बघा विट्सचा अर्थ असतो हुशारी विट्सचा अर्थ काय असतो हुशारी एंड म्हणजे जिथे हुशारी संपते म्हणजे एखाद्या माणसाची हुशारी संपल्यावरची परिस्थिती म्हणजे एखादा व्यक्ती असतो जी, जी नेहमी ना कोणत्या पण प्रॉब्लेम मधून सोल्युशन काढून घेतो असा हुशार व्यक्ती असतो पण एखादा प्रॉब्लेम असा राहतो ना की त्याला त्याचं सोल्युशन हो सापडत नाही आपण काय म्हणतो त्याची हुशारी इथे संपून गेली म्हणजे त्याच्या हुशारीच्या एंडिंगला तो काय असतो कन्फ्यूज असतो की पुढे निर्णय काय घ्यायचा म्हणजे अशी परिस्थिती ज्यावेळेस मनुष्य कन्फ्युज आहे की पुढे निर्णय काय घ्यायचा त्याला आपण काय म्हणतो ऍट वन्स विथ एंड बरोबर म्हणजे बघा जसा हा व्यक्ती एक गोंधळलेला आहे एकदम त्याला आता नेमकं समजत नाही पुढे काय करावं याला आपण काय म्हणतो ऍट वन्स विट्स एंड विट म्हणजे हुशारी हुशारी संपल्यानंतरची परिस्थिती ज्या आपण अनेबल राहतो काय डिसिजन घ्यायचं त्याला बरोबर याचा अर्थ काय काय टू बी पझल नॉट नोविंग व्हॉट टू डू म्हणजे पुढे काय करावं हे समजत नाही क्वाईट परप्लेक्स आता हा शब्द लक्षात राहू द्या हा तुम्हाला विचारू शकतात परप्लेक्स याचा अर्थ काय असतो द्विधा मनस्थिती किंवा आपण म्हणू गोंधळलेली परिस्थिती कन्फ्यूज परप्लेक्सचा समानार्थी शब्द आहे कन्फ्यूज बी ओव्हर व्हल्म सॉरी बी ओव्हर व्हिल्म विथ प्रॉब्लेम्स म्हणजे प्रॉब्लेम्सने भरून गेल्यावर जी परिस्थिती असते ती ऍट वन्स विथ्स एंड म्हणजे जेव्हा आपल्याला निर्णय घेता येत नाही ये तेव्हा याच्या मी तुम्हाला समानार्थी तीन दोन फ्रेजेस अजून सांगतो याचा दुसरा शब्द आहे ऍट अ सी ऍट अ सी याचा अर्थ काय असतो याचा अर्थ असतो परप्लेक्स किंवा कन्फ्युज अजून दुसरी एक फ्रेज सांगतो मी लॉस अर्थ आपण काय असतो कन्फ्यूज किंवा परप्लेक्स या, या तिन्ही फ्रेज तुम्हाला एकाच वेळेस लक्षात ठेवायचं आहे ऍट अ सी म्हणजे समुद्राच्या काठावर नेमकं समजत नाही आता पुढे कसं जायचं आणि ऍट लॉस म्हणजे लॉस व्हायच्या वेळेस जे आपल्याला समजत नाही पुढे काय करायचंय या तिन्ही गोष्टींचा अर्थ काय असतो परप्लेक्स किंवा कन्फ्यूज बरोबर तिघी तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे तिघी भरपूरदा विचारलाय परीक्षांना तिघी महत्वाच्या आहेत पुढे बघूया अ बोन ऑफ कंटेन्शन सोपं एकदम कंटेन्शन हा शब्द ऐकलाय तुम्ही आपण म्हणत नाही का राम आणि श्याम कंटेंडर आहेत कंटेंडर म्हणजे उमेदवार मग कंटेन्शन म्हणजे काय कंटेन्शन म्हणजे ती गोष्ट ज्याच्यामुळे ते काही उमेदवार आहेत त्या दोघांना ती गोष्ट मिळवायची असते त्याला आपण कंटेन्शन म्हणतो मग आता अ बोन ऑफ कंटेन्शन म्हणजे काय बोनचा अर्थ असतो हड्डी हाड हाडाला आपण काय बोन म्हणतो दोन कुत्र्यांना म्हणजे दोन आपल्या आपण जेवण करतोय आणि आपल्या बाजूला शेजारी दोन कुत्रे खेळताय आणि आपण समजा चिकन खातोय आपण चिकनचं पीस एक फेकलं लेग पीस त्या दोघी कुत्र्यांमध्ये भांडण होऊन जाते त्या पीस वरून त्याला म्हणता अ बोन ऑफ कंटेन्शन म्हणजे अशी गोष्ट ज्याच्यामध्ये दोन लोकांमध्ये वादविवाद चालू आहे त्याला काय म्हणतो अ बोन ऑफ कंटेन्शन म्हणजे वादविवाद होण्यासारखी गोष्ट वादविवादाचे कारण त्याला आपण अ बोन ऑफ कंटेन्शन म्हणतो बघाय दोघी कुत्रे या दोघी कुत्र्यांमध्ये भांडण कशामुळे चालू आहे या एका लेग पीस मुळे त्याला आपण हार्ड म्हणू बोन म्हणू आपण त्या बोन मुळे या दोघी कुत्र्यांमध्ये भांडण चालू आहे म्हणजे तो जो तो बरबर, तो तो बोन आहे तो काय आहे यांच्यातल्या भांडणचं किंवा वादविवादचं कारण आहे बरोबर त्याला म्हणतो अ बोन ऑफ कंटेन्शन दोन मित्र आहे दोघांना एकच मुलगी आवडते आपण काय म्हणू ती मुलगी काय त्या दोघांमधलं बोन ऑफ कंटेन्शन आहे दोघांमधल्या भांडणचं कारण आहे बरोबर याचा आता अर्थ सांगतो तुम्हाला कॉज ऑफ डिस्प्यूट डिस्प्यूट म्हणजे वादविवाद विवाद कॉज फॉर कॉरल म्हणजे भांडण्याचं कारण भांडणाचं कारण त्याला आपण म्हणतो अ बोन ऑफ कंटेन्शन याची पण समानार्थी तुम्हाला मी एक फ्रेज सांगतो ती पण लक्षात राहू द्या ती पण भरपूर विचारली आहे ऍपल ऑफ डिस्कॉर्ड एपल ऑफ डिस्कॉर्ड ऍपल ऑफ डिस्कॉर्ड म्हणजे काय डिस्कॉर्ड म्हणजे असहमती ऍपल म्हणजे सफरचंद म्हणजे काय एखादं सफरचंद जे दोघी लोकांना खायचं आहे म्हणजे त्या दोघांमधल्या असहमतीचं कारण काय का ते सफरचंद म्हणजे काय ते वादविवादाचं कारण आहे ऍपल ऑफ डिस्कॉर्ड ही कशाची समानार्थी म्हणे अ बोन ऑफ कंटेन्शन ची त्याचा अर्थ काय असतो कॉज ऑफ कॉरल किंवा कॉज ऑफ डिस्प्यूट बरोबर आता मी तुम्हाला डिस्कॉर्डचा विरुद्धार्थी शब्द पण सांगून देतो बघा कॉनकॉर्ड कॉनकॉर्ड याचा विरुद्ध शब्द आहे डिस्कॉर्ड कॉनकॉर्ड म्हणजे सुसंगती किंवा सहमती आणि डिस्कॉर्ड म्हणजे असहमती बरोबर किंवा असंगती हे दोघे तुम्हाला समजले असतील पुढे बघूया आपण अ क्लोज शेव क्लोज शेव शेविंग माहिती ना मग समजा एखादा नावी एखाद्या व्यक्तीचे शेव करतोय आणि त्याने अचानक एकदम जवळ ब्लेड मारून दिलं तो व्यक्ती मरू पण शकतो पण तो वाचून गेला याला म्हणता काय अ क्लोज शेव आपण म्हणत नाही का बाल बाल बचे बाल बाल बचे म्हणजे काय थोड्याशा कारणाने मी मरून गेलो असतो पण वाचून गेलो याला म्हणता अ क्लोज शेव तसं बघा जेव्हा लाल मालावर शिवाजी महाराजांनी हल्ला केला तेव्हा शाहीच ठिकाणाचे मानज उरली असती पण त्याचे बोटक कापले गेले मग आपण काय म्हणू अ क्लोज शेव म्हणजे काय तो वाचून गेला थोडा बाल, बाल वाचला तो मरून गेला असता पण त्याच्या बोटांवर ते निभावून गेलो बरोबर याला म्हणता अक्लोज शेव इस्केप फ्रॉम डेंजर म्हणजे एकदम छोट्याशा याच्यावरून वा, मार्जिनने वाचून जाणं म्हणजे आपण समजा रस्त्याने गाडी चालवतोय आणि एखादा मोठा ऍक्सिडेंट आपल्या बाजूला झाला पण नशीब चांगलं ती गाडी आपल्या अंगावर आली नाही एकदम छोट्याशा अंतराने आपण वाचून गेलो आपण काय म्हणू अ क्लोज शेव म्हणजे आपण थोड्याकरता वाचून गेलो बरोबर अ फुल्स पॅराडाईज पॅराडाईज म्हणजे नंदनवन मूर्खाचं नंदनवन मूर्खाचं नंदनवन म्हणजे काय काही लोक असतात समाजामध्ये त्यांचा काय प्रॉब्लेम असतो होते का की त्यांना ते थोड्या थोड्या गोष्टी खुश होतात जे की काल्पनिक आनंदात राहतात ते त्यांच्याकडे वास्तविक आनंदी राहायचं काही कारण राहत नाही पण ते स्वतःला असं इमॅजिन करून घेतात की माझं फार चांगलं चाललंय त्याला म्हणतात अ फुल्स पॅराडाईज म्हणजे ते कल्पनेमध्येच खुश राहतात कल्पनेज मध्ये खुश राहतात त्याला आपण काय म्हणतो फुल्स पॅराडाईज मूर्खाचं नंदनवन किंवा काही लोक असे असतात ना ज्यांना सुरुवातीला एखादी गोष्ट एकदम फार चांगली वाटते आनंदाची नंतर समजतं हे मोठा प्रॉब्लेम होता तो बरोबर याला काय होता अ फुल्स पॅराडाइज तस बघा हा धमाल पिक्चरचा एक फोटो आहे यामध्ये आधी आणि तो कोण असतो त्याचा मित्र त्याचा भाऊ हे दोघींना गोव्याला जायचं असतं आणि त्यांना लिफ्ट भेटत नसते आणि त्यांना ही लिफ्ट भेटते त्यांना काय वाटतं काय मस्त काम झालं माणसाने गाडी थांबवली आणि त्याच्यावर ते, ते गाडीत बसतात तेव्हा त्यांना समजतं हा तर मोठा प्रॉब्लेम आहे आणि ते शेवटी उतरून जातात थोडक्यात गेला आपण काय म्हणतो फुल्स पॅराडाइज मूर्खाचं नंदनवन त्याला पहिले वाटलं काय मस्त काम झालं आणि तिथे गेल्यावर समजतं फार अवघड काम आहे बरोबर बर। हॅपी फॉर फुलिश रिझन मूर्खाच्या कोणत्याही कारणाने खुश राहायचं अ स्टेट ऑफ हॅपीनेस बेस्ड ऑन अ पर्सन नॉट नोईंग अबाउट पोटेन्शियल ट्रबल म्हणजे अशी आनंदाची अवस्था ज्यात आपल्याला नेमकं माहित नाही की याचा खतरा किती आहे याला आणता फुल्स पॅराडाइज आपल्याच कल्पनेमध्ये खुश राहायचं वास्तविक ऍक्च्युअल मध्ये ते रियालिटी मध्ये ते हानिकारक असत बरोबर पुढे बघूया ऍड इन्सल्ट टू इंजुरी म्हणजे काय पहिले इंजुरी होणार म्हणजे काही ते दुखापत होणार आणि त्याच्यावरती कोणीतरी आपली इन्सल्ट पण करणार म्हणजे आपण म्हणणे का अं जखमेवर मीठ सोडणे आधी जखम होईल आणि समोरचा मदत तर करत नाही अजून तो मीठ चोळतोय बरोबर जखमेवर मीठ सोडणे त्याला आपण म्हणतो ऍड इन्सल्ट टू इंजुरी म्हणजे एखादा ऑलरेडी प्रॉब्लेम आहे आणि तो अजून आपल्याला प्रॉब्लेम वाढवतोय त्याला अजून जास्त प्रॉब्लेम खराब करतोय परिस्थिती टू इंजरी बस याला काही माझ्याकडे फोटो नव्हता टू फर्दर अ लॉस विथ मॉकरी टू वर्सन अँड अन अनफेवरेबल सिच्युएशन मेक अ बॅड सिच्युएशन इवन वर्स म्हणजे एखादी वाईट परिस्थिती आहे तिला अजून जास्त खराब करून टाकायचं याला म्हणता ऍड इन्सल्ट टू इंजरी ऍड इन्सल्ट टू इंजरी बरोबर म्हणजे एखादी ऑलरेडी आपल्या दिवसा आयुष्यात प्रॉब्लेम चालू आहे अजून काय होणार त्याच्यात अजून काहीतरी मोठा आघात होऊन जाणार याला म्हणतात ऍड इन्सल्ट टू इंजरी ऍपल ऑफ वन्स आय म्हणजे आपल्या डोळ्याचा ऍपल असणं डोळ्याचा ऍपल म्हणजे काय आपण म्हणत नाही का, का आखो का दुलारा आखो का दुलारा म्हणजे काय की एखादा व्यक्ती आपल्या एकदम मनाच्या जवळ असतो ज्याच्यावर आपण फार जास्त प्रेम करतो त्याला आपण काय म्हणतो की म्हणजे एखादी आई त्याच्या मुलाला म्हणते की तुम तो मेरे आखो का दुलारा राहो म्हणजे काय तुम्ही माझ्या डोळ्यातला काजळ सारखं आहे तुम्ही माझ्या डोळ्यातला इंग्लिशमध्ये म्हणा त्याला तुम्ही माझ्या डोळ्यातला सपरचं सारखं आहे म्हणजे काय ऍपल ऑफ वन्स आय एखादा एकदम जवळचा व्यक्ती ज्याच्यावर आपण फार जास्त प्रेम करतो त्याला आपण काय म्हणतो ऍपल ऑफ वन्स आय जसं तुम्ही हा फोटो बघा आता या आईसाठी हे त्याचं लहान बाळ एकदम काय एकदम जवळची प्रिय वस्तू आहे म्हणजे प्रिय गोष्ट आहे मग त्याला काय म्हणेल ही इज अ ॲपल ऑफ माय आय म्हणजे काय ती माझ्या डोळ्यांचं काय ऍपल आहे म्हणजे काय माझं एकदम जवळची गोष्ट आहे आखोगा हो दुलारा बघा तुम्हाला हे तयार का बर झाली फ्रेस ते मी तुम्हाला सांगतो जनरली जे लहान बाळ असतं ना त्याला आई किंवा वडील एकदम जवळून बघता त्यांची इमेज आपल्या डोळ्यामध्ये ना एकदम गोल दिसते कारण आपल्या डोळ्याचे ते पपील गोल असतं ते काय दिसते गोल दिसते मग त्याच्यामध्ये ती मन पडली ऍपल ऑफ वन्स आय डोळ्यामध्ये गोल इमेज तयार होते म्हणून म्हणजे आपला एकदम जवळचा व्यक्ती ज्याच्यावर आपण फार जास्त प्रेम करतो त्याला आपण काय म्हणतो ऍपल ऑफ वन्स आय मग आता मी स्वतःबद्दल बोलतोय मी काय म्हणेल ऍपल ऑफ माय आय जर दुसरा व्यक्ती बोलतोय ऍपल ऑफ युअर आय असं त्याला फ्रेस बदलवता येते ऑर एखादा व्यक्ती जो फार मौल्यवान आहे आणि खूप प्रिय आहे त्याला आपण काय म्हणतो ऍपल ऑफ वन्स आय बघूया ऍट स्नेल पेस स्नेल म्हणजे काय गोगल गाय पेस म्हणजे काय गती गोगल गायच्या गतीने आता गोगल गायचा स्पीड काय असतो गुगल काय काय असं दीडशे दोनशे स्पीडने पळत नाही ते एकदम हळूहळू पळते म्हणजे एखाद्या एक व्यक्ती एकदम हळूहळू जेव्हा काम करतो ना त्याला आपण सांगतो ऍट स्नेल स्पेस म्हणजे माझा अभ्यास कसा चालू आहे माय स्टडी इज गोइंग ऑन स्नेल स्पेस म्हणजे माझा अभ्यास हा एकदम गुगल गायच्या गतीने वाढतोय म्हणजे मी दिवसभर फार आराम करतो दहा पंधरा मिनिटं अभ्यास करतो गोगल गायच्या गतीने माझा प्रगती होत आहे गुगल गायच्या गतीने माझं इन्कम वाढत आहे त्याला म्हणतो काय आपण ऍट स्नेल स्पेस कोरोनाच्या वेळेमध्ये आपली जी ग्रोथ ही फार निगेटिव्ह होऊन गेली होती आपण ती कशी दाखवू शकतो आपण अशी दाखवू शकतो की आपली इकॉनॉमी कशी वाढते ही एका स्नेल स्पेसने वाढते म्हणजे काय गोगल गायच्या गतीने वाढते जेव्हा एकदम हळूहळू एखादी एक गोष्ट होते त्याला आपण म्हणतो गोगल गायच्या गतीने ऍट स्नेल स्पेस म्हणजे काय टू समथिंग व्हेरी स्लोली एखादी गोष्ट फार हळूवारपणे चालू असते त्याला आपण सांगतो ऍट स्नेल्स पेस बरोबर आणि एखादी गोष्ट एकदम रॅपिडली होते एकदम रॅप अचानकपणे होते त्याच्यासाठी पण एक, एक, एक फ्रेज आहे जी भरपूरदा विचारली आहे परीक्षेमध्ये तिचं नाव आहे बाय लिप्स अँड बाउंड्स बाय लिप्स अँड बाउंड्स याचा अर्थ असतो एखादी गोष्ट एकदम रॅपिडली होणे स्पीडली होणे त्याला म्हणतात बाय लिप्स अँड बाउंड्स आणि ऍट स्नेल स्पेस म्हणजे एखादी एक गोष्ट एकदम हळूवारपणे होणे बरोबर अ केक वॉक हे मी तुम्हाला आधी सांगून दिलं जेव्हा मी तुम्हाला ते शिकवलं अ पीस ऑफ केक म्हणजे काय त्याचा अर्थ आहे अ केक वॉक केक वॉक म्हणजे काय बघा आता भाई हे लोक आहे ना हे एका केकला चोरी करत आहे बरोबर आता केक म्हणजे काय केक एकदम हलका असतो तो घेऊन जाणं एकदम सोपं असतं केक वॉक म्हणजे असं काम जे एकदम सोपं आहे बरोबर आहे का नाही तुम्ही सांगा या केकच्या जागा जर समजा ते विटा घेऊन जात आले असते मोठ्या मोठ्या तर ते जड राहिले सगळ्या दगडे घेऊन जाता असते ते जड राहिले असतं पण केक घेऊन जाणं एकदम सोपं काम आहे एखादं काम जे एकदम सोपं असतं त्याला आपण काय म्हणतो अ केक वॉक म्हणजे काय समथिंग व्हेरी इझी अँड इझी अचिव्हमेंट एक्स्ट्रीमली इझी एखादं काम जे फारच सोपं आहे त्याला आपण काय म्हणतो अ केक वॉक बरोबर तेच प्रिलीमचं उदाहरण परत घेऊ शकतो आपण पासिंग प्रिलिम इज अ केक वॉक फॉर रमेश बरोबर अ डाईम अ डझन डाईम मी तुम्हाला काय सांगितलं दमडी डाईम काय सांगितलं मी तुम्हाला दमडी म्हणजे एखादी एकदम शुल्लक गोष्ट जे की फार कॉमन आहे त्याला आपण काय म्हणतो अ डाईम अ डझन म्हणजे एखादी गोष्ट जी आजच्या जमान्यामध्ये एवढी काही कामाची नाही आहे जी मुबलक प्रमाणात आहे आणि जी कुठेही सापडून जाते जी जिची काही मोठी व्हॅल्यू नाही आहे जी की फार व्हॅल्युएबल नाही आहे त्याला आपण म्हणतो अ डाईम अ डझन जसं बघा आजच्या जमान्यामध्ये हा नोकियाचा फोन हा नोकिया अकराशे एका काळात त्याने फार मैदान गाजवलंय पण आजच्या जमान्यात हा फोन कसा आहे एकदम कॉमन हे शुल्लक आहे त्याचा आजच्या जमान्यात फार जास्त काही उपयोग नाही आहे त्याला आपण काय म्हणू नोकिया इलेवन हंड्रेड मॉडेल इज अ डाइम डझन इन दिस एज या काळामध्ये नोकियाचा अकराशे मॉडेल हा काही एक शुल्लक गोष्ट आहे एवढी काही विशेष गोष्ट नाहीये अ डाइम अ डझन याचा अर्थ काय व्हेरी कॉमन अँड ऑफ नो पर्टिक्युलर व्हॅल्यू ज्याची काही फार मोठी किंमत नाही आहे त्याला आपण अ डाइम अ डझन म्हणतो टू बी कॉमन अँड ऑफ अ व्हेरी लिटल व्हॅल्यू म्हणजे फार कॉमन गोष्ट आहे जे काही जास्त व्हॅल्यू नाही त्याला आपण म्हणतो अ डायम अ डझन बघू अ स्टॉम इन टी कप टी कप म्हणजे काय चहाचा कप चहाच्या कफामध्ये स्टॉम म्हणजे काय तुफान चहाच्या कपामध्ये तुफान आहे ना काय असतं माहिती का दोन मित्र गोष्टी गप्पा गोष्टी करत असतात कर बरं मग एक मित्र ते सांगतो यार मी इकडे समुद्राच्या याच्यात आलं म्हणे म्हणजे तशी टायटॅनिक ज्या जात नाही का समुद्रामध्ये तसं मी समुद्राच्या किनाऱ्यावर थोडं हे करतोय म्हणे समुद्रात फिरतोय म्हणे आणि इथे माझ्या समुद्रामध्ये फार मोठं तुफान येऊन गेलं म्हणे म्हणजे तो त्याचे रिअल प्रॉब्लेम सांगतोय समोर तुफान आलाय म्हणे मला आता कळत नाही की उद्याशी रात्र कसं काय निघेल म्हणे आणि आताचा मित्र सांगतोय तू काय तुझ्या तुफानाची गोष्ट करतो म्हणे इथे सुद्धा मी चहा पितोय आणि माझ्या चहाच्या कपामध्ये मा फार मोठं तुफान आलाय म्हणे मग याचा अर्थ काय समजला का तो जो दुसरा व्यक्ती आहे ज्याच्या समुद्रामध्ये खरंच तुफान आलाय ज्याच्या समोर त्याची खरंच ऍक्च्युअल मोठी प्रॉब्लेम आहे आणि आज दुसरा व्यक्ती आहे याच्या आयुष्यात काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण आता मोठ्या गोष्टी सांगतोय की त्याच्याकडे शुल्लक प्रॉब्लेम आहे चहाच्या कप मध्ये तुफान केवढं मोठं येईल थोडंफार ते मागे आला तसेच पण आता सांगतो की माझ्या आयुष्यात किती मोठं प्रॉब्लेम आहे म्हणजे एखादा असा प्रॉब्लेम जो की एकदम छोटा आहे पण त्याला आपण एकदम मोठं करून दाखवतोय म्हणतात स्टॉम टी अ स्टॉर मीन टी कप म्हणजे बघा याच्या चहाच्या कप मध्ये थोडसा बुडबुडे आले आणि हा किती टेन्शन घेतोय याला म्हणता स्टॉर मिन टी कप म्हणजे असा प्रॉब्लेम जो काहीच कामाचा नाही आहे इनसिग्निफिकंट आहे मग त्याला आपण एकदम मोठं करून दाखवतोय आयुष्यात बऱ्याच लोक आपल्या असे असतात असताना त्यांचं आयुष्य एकदम नीट चालू असतं आणि ते एकदम शुल्लक गोष्टीवरून रडत राहता आमचा एक रूम पार्टनर होता एक दिवशी मी अचानक रूमवर पोहोचलो आणि तो थोडासा रडत होता त्याच्या डोळ्यात पाणी आलेलं होतं मग मी त्याला विचारलं का रडतोय म्हटलं आणि त्याचा चार्जर सापडत तो म्हणून तो रडत होता म्हणजे असे पण काही हळवे लोक असतात विचारे छोट्या मोठ्या गोष्टी मनाला लावून घेतात अशा लोकांसाठी येते अ स्टॉन इन टी कप छोटासा प्रॉब्लेम मग ते एकदम मोठं करून बघतात बघा कसं पीक फर्स्ट ओव्हर अ स्मॉल मॅटर छोट्याशा मॅटरवर एकदम जास्त राडा करणं अ लॉट ऑफ अँगर अँड वरी अबाउट ट्रिवेल थिंग्स ट्रिवेल म्हणजे एकदम मामुली मामुली गोष्टी फार मोठं काय करणे आवा म्हणजे आरडाओरडा करणे जे की फार नॉर्मल प्रॉब्लेम असतात त्याला त्याला म्हणतो अ टी कप अ व्हाईट एलिफंट आता इलेफंट ची स्पेलिंग तर तुम्हाला लहानपणी शिकवली असणार पण लक्षात होत्या ई एल पी एच एन टी एत बरं अँट म्हणजे मुंग्या त्यातला अँट असतो इलेफंट अ व्हाईट इलेफंट म्हणजे पांढरा हत्ती आता ही जी इडियम आहे किंवा फ्रेज आहे तुम्ही वाचली आहे कुठे वाचली माहिती तुम्ही तुम्ही जेव्हा पॉलिटी वाचत असणार त्यात तुम्ही वाचलो असणार विधान परिषद हा एक काय आहे विधान परिषद हा एक पांढरा हत्ती आहे पांढरा हत्ती म्हणजे अशी एखादी वस्तू आपली ती का आहे फार महाग पण तिचा आपल्यासाठी काहीच उपयोग नाही बघा थायलंड जो देश होता त्या देशामध्ये पांढऱ्या हत्ती सापडायचे म्हणजे जे राजे लोक सांगायचे ना राजे लोक राहायचे ना हे सांगायचे सैनिकांना की पांढरा हत्ती माझ्या राज दरबारी पाहिजे म्हणजे सैनिक लोक जायचे पांढरा हत्ती शोधून आणायचे तो एकदम महाग भेटायचा राजाला आणि जेव्हा युद्ध व्हायचं ना तेव्हा हत्ती काहीच कामात यायचा नाही बसून राहायचा एका ठिकाणी म्हणजे अशी एखादी गोष्ट जिच्यावर आपण फार जास्त पैसा खर्च केलाय पण ते आपल्या काहीच कामाची नाहीये त्याला म्हणता पांढरा हत्ती आणि याच्यावरून एक प्रश्न पण आला होता एक प्रश्न एक प्रिलीमे आयोगाने प्रश्न असा होता की कोणता देश असा आहे त्याला पांढऱ्या हत्तींचा देश म्हणता द कंट्री ऑफ व्हाईट इलेफंट्स असा कोणता देश आहे ज्याला पांढऱ्या हत्तीचा देश म्हणता द कंट्री ऑफ व्हाइट इलेफंट्स तो आहे थायलंड थायलंड हा जो देश आहे आपण पांढऱ्या हत्तींचा देश म्हणतो तिथली ही गोष्ट आहे तिथूनच ही इडीएम आलेली आहे म्हणजे एखादी अशी गोष्ट की फार महाग आहे पण तिचा फायदा काहीच नाही आजकाल टीव्हीवर एवढ्या मोठ्या मोठ्या ऍडव्हर्टाईज येतात बरं की ही कार घेऊन घ्या ही फोर व्हीलर घेऊन घ्या हिचा नाही तुम्ही इतके रॉयल वाटणार आणि बरेच गावाकडचे लोक ज्यांच्याकडे पैसा आहे शेतकरी वगैरे ते मोठ्या मोठ्या कार घेतात आणि त्या कार त्यांच्याकडे वर्षभर वर पडलेला जातात त्यांच्या घरी एका दिवशी वापरतात वर्षातून फक्त कुठे गावाला जायचं असलं तर बाकी पूर्ण तीनशे चौसष्ट दिवस वर्षातले बाकीचे ते घरी पडलेले असतात ही जी वस्तू आहे ही संपत्ती ही काय विना कामाचा खर्च येतो बरोबर आहे का नाही याला म्हणतात काय आपण व्हाईट एलिफंट बरोबर एखाद्या व्यक्तीकडे चार कार असतात वापरतो तो एकच बाकी तीन कार त्याच्यासाठी काय असतात व्हाईट इलेफंट असतात म्हणजे अशी संपत्ती जी आहे फार महाग तर तिचा फायदा काहीच नाही कॉस्टली अँड ट्रबल सम युजलेस ऑफ इट्स ओनर अशी गोष्ट जी काहीच का कामाची नाही फार महाग आहे पण कामाची काहीच नाही तिला आपण व्हाईट असं म्हणतो म्हणजे काय एखादी बासुरी किंवा वाजण्याचं संगीत वाजण्याचं ते यंत्र फिडल म्हणजे काय बासुरी किंवा काही म्हणजे ऍज फिट फिट म्हणजे काय स्ट्रॉंग म्हणजे एखादी व्यक्ती एखादा मुलगा मुलगी किंवा कोणी एखादा व्यक्ती जेव्हा एकदम फिट असतो हेल्थी असतो ना त्याला आपण काय म्हणतो ही इज ॲज फिट ॲज फिडल म्हणजे बघा जेव्हा बुमरा बुमरा भरपूर दिवस असून क्रिकेट खेळत नाही कारण त्याला इंजरी झाली त्या दिवशी तो बरा होईल त्या दिवशी बी सी सी अहवाले त्या एन सी एला त्या अकॅडमीला फोन लावतील कारण आमचा बुमरा कसा आहे तेव्हा ते, ते काय सांगतील बुमरा इज ॲज फिट ॲज फिडल म्हणजे बुमरा एकदम हेल्थी आहे तुम्ही त्याला आता क्रिकेट खेळवू शकता इंटरनॅशनल असं ते सांगतील ऍज फिट ऍज फिडल म्हणजे काय या बासुरी सारखा एकदम स्ट्रॉंग फिट जो आता वाजायला गाणे म्हणायला काम करायला तयार आहे वन्ता, as fit, as fiddle. या दोघी शब्द महत्वाचे पहिला फिट एफ आय टी आणि दुसरा फिडल मग आयोग प्रश्न विचार शकत ऍज फिट ऍज पुढे असा प्रश्न येऊ शकतो बघा ऍज फिट आणि पुढे अंडरलाइन राहील एक ऑप्शन राहील बर्ड एक ऑप्शन राहील फिडल एक ऑप्शन राहील पॅडल एक ऑप्शन राहील मडल मडल तेव्हा तुम्हाला समजलं पाहिजे असत ऍज फिट ऍज फिडल असतं म्हणजे अर्थ काय हेल्दी आणि दुसरी गोष्ट अशी आहे बर्ड कुठे वापरतात बर्ड म्हणजे पक्षी पक्षी कसे असतात स्वच्छंद असतात स्वतःच्या मनाने फिरतात ते मुक्त असतात तर यासाठी एक वेगळी फ्रे फ्रेज आहे ॲज फ्रीड ॲज फ्रीज बर्ड म्हणजे पक्षासारखा काय मुक्त ऍज फ्रीज बर्ड अशी फ्रेज आहे आणि ऍज फिट ॲज फिडल अशी फ्रेज आहे बरोबर म्हणजे एखादा व्यक्ती असं म्हणू शकतो की लग्नाच्या अगोदर बिफोर मॅरेज आय वॉज ऍज एज बर्ड लग्नाच्या अगोदर मी एका पक्षासारखा मुक्त होतो लग्न झाल्यानंतर माझ्यावर बंधन आले बरोबर याचा अर्थ काय स्ट्रॉंग अँड हेल्थी इन अ परफेक्टली हेल्थी कंडिशन एखादा एकदम आरोग्यदायी कंडिशन मध्ये फिट येतो व्यक्ती त्याला आपण म्हणतो ऍज फिट ऍज फिडल पुढे बघूया अ बर्ड्स आय व्ह्यू पर्स आय व्ह्यू ही फ्रेज मराठीमध्ये सुद्धा आहे त्याला आपण म्हणतो विहंग अवलोकन विहंग अवलोकन बघा एक असतो विहंग दुसरा असतो सिंहावलोकन आणि एक असतो पुनरावलोकन पुनरावलोकन अरे पुनर्वलोकन आणि एक काय तिहावलोकन आणि एक काय असतं अजून हे विहंग अवलोकन हे चुकलं लोकन और पुनर्वलोकन विहंगलोकन हे दोघे कावा सांगतो मी तुम्हाला पुनर्वलोकन म्हणजे काय एखादी गोष्ट आपण जी केली आहे ते काम आपल्याला एवढं व्यवस्थित वाटत नाही आपण स्वतःच्या कामाचा परत एकदा अभ्यास करतो तसं बघा आपण परीक्षा देतो आणि आपण फेल होऊन जातो एखाद्या दिवशी मग फेल झाल्यावर पुढच्या परीक्षेला आपण विचार करतो की मागच्या मी काय चुका केला होता याला म्हणता पुनर्वलोकन जे आपण केलंय ना त्याचा परत एकदा अभ्यास करणं अवलोकन याचा अर्थ असतो तपासणी करणे किंवा नजर मारणे दृष्टिक्षेप टाकणे बरोबर पुनर्वलोकन म्हणजे परत त्याचा अभ्यास करणं त्याला मध्ये म्हणतात रेट्रोस्पेक्शन रेट्रोस्पेक्शन म्हणजे काय परत त्याच गोष्टीचा अभ्यास करणे त्याला आपण सिंहावलोकन सुद्धा म्हणतो सिहावलोकन सुद्धा म्हणतो सिंह सुद्धा पुढे गेल्यावर ना मागे बघत चालतो की मी बरोबर आलो नाही रेट्रोस्पेक्शन म्हणतात त्याला रेट्रोस्पेक्शन म्हणजे काय रेट्रोस्पेक्शन म्हणजे एखादं काम परत तपासणी करणं आणि स्वतःचा पुनराभ्यास करणं याला म्हणता इंट्रोस्पेक्शन याला काय म्हणतात इंट्रोस्पेक्शन आत्मपरीक्षण म्हणता इंट्रोस्पेक्शन म्हणजे आत्मपरीक्षण हे दोघे शब्द तुम्हाला मी सांगितले आता पुढे आला आपण विहंग अवलोकन विहंग अवलोकन म्हणजे काय विहंग अवलोकन म्हणजे काय विहंग विहंग अवलोकन विहंग अवलोकन म्हणजे काय माहितीये का विहंग म्हणजे पक्षी पक्षी कसा पाहतो पक्षी वरती असतो आकाशात आणि तो आकाशा, खालचा नजारा घेतो वरच्यावरून आणि त्याला पूर्ण अंदाज येऊन जातो की कुठे आपल्याला बसायचं कुठे आपल्याला खायला मिळू शकतं याला म्हणतात विहंग अवलोकन म्हणजे काय जनरली काय असतं माहिती का एखादा पिक्चर याच्या अगोदर त्याचं ट्रेलर येऊन जातं त्या ट्रेलरवरून आपण अंदाज लावून घेतो की याचा काही खरा नाही बा म्हणजे त्या बर्ड व्ह्यूवरून म्हणजे त्या पक्षासारखं पाहतो आपण की याच्याने पिक्चर कशी राहील आपला अंदाज येऊन जातो पिक्चर चांगला राहील का वाईट राहील जसं याचा टीजर आला ता कशाचा आदिपुरुषचा आज तो पिक्चर रिलीज होऊन गेला समजून पिक्चर काही नाहीये आणि आज पिक्चर पण लोक तेच बोलताय म्हणजे एखादी गोष्ट सुरुवातीलाच बघून घ्यायचं चेहऱ्यावरून त्याचा अंदाज लावून घ्यायचा म्हणजे पक्षासारखा वरवर पाहायचं एखादी फाईल असते तुमचे शिक्षक काय करता तुम्ही जाता शिक्षक फक्त वरवर पाहतो त्याला समजून जातं याने बरोबर लिहिलंय का चुकीचं लिहिलंय याला म्हणता विहंग अवलोकन म्हणजे वरच्यावर अभ्यास करायचा की काय बरोबर आहे काय नाही धावता नजर मारायची धावती नजर मारायची याला म्हणता अ बर्ड्स आय व्ह्यू जसं इकडे बघा जसं इकडे बघा पक्षी बघा एका छतावर बसलाय आणि तिथून तो पूर्ण काय करतोय पूर्ण शहर असा एक अंदाज करतोय की कुठे बसता येईल काय करता येईल याला म्हणता विहंग अवलोकन म्हणजे वरवर पाहणे वरवर पाहणे अ जनरल व्ह्यू फ्रॉम अबो म्हणजे एकदम टेक्निकल गोष्टी पाहिजे नाही वरच्यावर बघायचं गुड अँड कॉम्प्रेहेन्सिबल गुड अँड कॉम्प्रेहेल म्हणजे काय माहितीये का आयडिया म्हणता येईल त्याला कॉम्प्रिहेन्सिव्ह आयडिया गुड अँड आयडिया म्हणजे एखादी अशी गोष्ट ज्याच्यामध्ये वर काय की आपण वरच्यावर एक अभ्यास करून घेतो की ही गोष्ट किती खोल आहे बरोबर जसं आपल्या पार्लमेंटमध्ये आप जेव्हा बिल येतं ना सर्वात पहिले ते काय करतात वरवर फक्त तरतुदी वाचता टेक्निकल गोष्टी जात नाही पहिल्या वाचनामध्ये आपण अ बर्ड्स आय व्ह्यू धावती नजर मारणे बरोबर बघूया अ क्लोज फिस्टेड पर्सन क्लोज फिस्टेड पर्सन म्हणजे बघा आपण फिस्ट खातो फिस्ट वाढत नाही का कधी पार्टीमध्ये फिस्ट म्हणजे एखादी एकदम महाग गोष्ट जी आपण खायला मागवतो अ क्लोज फिस्टेड पर्सन म्हणजे जो एखादी व्यक्ती पैसेच खर्च करत नाही महाग गोष्टींवर कंजूस व्यक्ती त्याला आपण म्हणतो अ क्लोज फिस्टेड पर्सन म्हणजे असा व्यक्ती जो पैसेच खर्च करत नाही बघा हा व्यक्ती चिंगूस चिंगूस म्हणतो म्हणतेला जो व्यक्ती काय करतोय कंजूस चिंगूस जो व्यक्ती पैसे वाचवून ठेवतो हो त्याला आपण अ क्लोज फिस्टेड पर्सन म्हणतो त्याचा समानार्थी शब्द आहे किंवा त्याचा अर्थ आहे अ मायझर अ मायझर म्हणजे काय अ क्लोज फिस्टेड पर्सन म्हणजे एखादा एकदम कंजूस व्यक्ती जो पैशांना फार जीव लावतो अ माय त्याला म्हणता पुढे येऊ अ ग्रीन हॉर्न हॉर्नचा अर्थ असतो शिंग शिंग माहिती ना बैलांना वगैरे असतात ते शिंग अ ग्रीन हॉर्न म्हणजे काय तुम्ही लक्षात राहू द्या जेव्हा आपण एखादा बैल जन्माला येतो किंवा बकरीचं पिल्लू आहे त्याला आपण म्हणजे बकरीचं लहान पिल्लू आहे हे जेव्हा जन्माला येतात जर ते मेल आहेत तर त्यांना शिंग असतात जेव्हा ते लहान असताना लहान पिल्लू असताना तेव्हा त्यांना जे शिंग येतात पहिले ते हिरव्या कलरचे असतात हिरव्या कलरचे शिंग असतात त्यावरून इडियम पडली आहे अ ग्रीन हॉर्न अ ग्रीन हॉर्न म्हणजे काय हिरव्या कलरचे शिंग असलेला थोडक्यात काय जो लहान आहे थोडक्यात ज्याच्याकडे अनुभव कमी आहे एखादा अनएक्सपिरियन्स व्यक्ती ज्याच्याकडे अनुभव नाहीये जो नौखा आहे त्याला आपण काय म्हणतो अ ग्रीन हॉर्न म्हणतो त्याला आपण काय म्हणतो अ ग्रीन हॉर्न जसं बघा हा लहान मुलगा आहे याला माहित नाही घोडा कसा चालवायचा आणि हा घोड्यावर बसला याला अनुभव नाहीये घोडा चालवायचा आहे का कामाचा त्याला आपण काय म्हणतो अ ग्रीन हॉर्न नौखा इन एक्सपिरियन्स मॅन इन एक्सपिरियन्स सॉरी माझ्या अनएक्सपिरियन्स बोललं गेलं अँड इन एक्सपिरियन्स मॅन स्पेशली वन इझिली ट्रिक ऑर चिटेड जनरली असा मनुष्य ज्याला कोणीही धोका देऊ शकतो ज्याला अनुभव नाहीये अनुभव नसलेल्या व्यक्तीला काय म्हणतो आपण अ ग्रीन हॉर्न म्हणतो कारण जे लहान पिल्लू आहे त्यांना कशा असतात हिरवे शिंग असतात त्यांना काही अनुभव राहत नाही दुनियादारीचा अ ग्रीन हॉर्न त्याच्यावरून फ्रेस पडली आहे अ मॅन ऑफ लेटर्स लेटर्सचा अर्थ काय असतो अक्षर म्हणजे असा व्यक्ती ज्याचे अक्षरांवर कमांड आहे असा व्यक्ती कोण असतो लेखक जे मोठे मोठे कादंबरीकार आहे जे विद्वान आहेत ज्यांनी भरपूर गोष्टी लिहून ठेवलाय लिटरेचरमध्ये अशा लोकांना आपण अ मॅन ऑफ लेटर्स म्हणतो म्हणजे एखादा विद्वान व्यक्ती ज्याचं लेखन क्षेत्रामध्ये फार जास्त योगदान आहे जसं शेक्सपियर शेक्सपियर वॉज अ मॅन ऑफ लेटर्स शेक्सपियर हा एक विद्वान व्यक्ती होता त्याच्याकडे ज्याने भरपूर लिहून ठेवलं होतं लिटरेचर वगैरे शेक्सपियर वॉज अ मॅन ऑफ लेटर्स म्हणजे शेक्सपिअरवर शेक्सपियर लक्षात राहू द्या मॅन ऑफ लेटर्स म्हणजे प्रोफिशियंट इन लिटररी आर्क जो लेखन कौशल्यामध्ये एकदम कौशल्यवाने कॉलर एखादा विद्वान व्यक्ती त्याला आपण मॅन ऑफ लेटर्स म्हणतो रवींद्रनाथ टागोर वॉज अ मॅन ऑफ लेटर्स आता तुला तुम्हाला अजून एक दुसरा फ्रेस सांगतो मी याच्यासारखी जा बघा अ मॅन ऑफ वर्ड्स अ मॅन ऑफ वर्ड्स लेटर्स म्हणजे अक्षर त्याचा अक्षरांवर कमांड आहे असा म्हणजे लेखक विद्वान अ मॅन ऑफ वर्ड्स वर्ड्स म्हणजे ज्या शब्दांवर कमांड आहे म्हणजे असा व्यक्ती जो दिलेल्या शब्दांना पाळतो त्याचे शब्द त्याच्या ताब्यात आहे जो, जो बोलतो कर ते करतो अशा व्यक्तीला म्हणतो अ मॅन ऑफ वर्ड्स जो व्यक्ती दिलेलं प्रॉमिस पाळतो दिलेला शब्द पाळतो त्याला आपण म्हणतो अ मॅन ऑफ वर्ड्स अजून दुसरी एक प्रेस सांगतो अ मॅन ऑफ आयरन विल मॅन ऑफ आयरन विल विल म्हणजे इच्छाशक्ती आयरन म्हणजे लोखंड त्या व्यक्तीची लोहासारखी इच्छाशक्ती आहे लोखंड कसं आहे लवकर पिगळत नाही म्हणजे असा व्यक्ती ज्याची दृढ इच्छाशक्ती आहे अशा व्यक्तीला आपण काय म्हणतो अ मॅन ऑफ आयरन विल सरदार वल्लभभाई पटेल यांना आपण लोह पुरुष कावर म्हणतो सरदार वल्लभभाई पटेल वॉज अ मॅन ऑफ आयरन विल ते दृढ इच्छाशक्ती असणारे व्यक्ती होते एवढे पाचशे बासष्ट संस्थान होते सर्व लोक म्हणायचे की आम्हाला वेगळा देश पाहिजे पण त्यांनी होऊ दिला नाही त्यांनी भरभर त्यांना कन्वर्ट केलं देशामध्ये अ मॅन ऑफ आयरन विल इतकी फ्रेस लक्षात अजून पुढची फ्रेस अ मॅन ऑफ स्ट्रॉ स्ट्रॉ म्हणजे काय स्ट्रॉ म्हणजे बघा जे आपण काही लस्सी वगैरे पितो किंवा आपण काही नारळ पाणी पितो त्यात तो स्ट्रॉ राहत नाही का त्यामधला हा स्ट्रॉ आहे स्ट्रॉय मग एखादा व्यक्ती जो एवढा बारीक स्ट्रॉ तो एखादा व्यक्ती जो एवढा बारीक स्ट्रॉ सुद्धा उचलू शकत नाही याच्याने हा स्ट्रॉ सुद्धा उचलला जाणार नाही अशा व्यक्तीला म्हणता अ मॅन ऑफ स्ट्रॉ म्हणजे एखादा वीक पर्सन एखादा कमकुवत व्यक्ती जो काहीच काम करू शकत नाही त्याला म्हणता अ मॅन ऑफ स्ट्रॉ कमकुवत व्यक्तीला अ मॅन ऑफ स्ट्रॉ म्हणता पण हा झाला शब्दशा अर्थ याचा दुसरा अर्थ काय होतो माहिती का एखादा व्यक्ती जो कॅरेक्टरने कमकुवत आहे कॅरेक्टरने कमकुवत म्हणजे काय म्हणजे एखादा असा व्यक्ती राजकारणी लोक असतात बघा काही लोक असतात जे फार मुद्दा उचलता की आम्हाला हा मुद्दा उचलायचा आहे नारी शक्ती आम्ही महिलांची सुरक्षा करू आणि जेव्हा ऐन मुद्दा येतो तेव्हा ते सत्तेकडे झुकून जातात म्हणजे त्यांचा काही कॅरेक्टर करतात नाही किंवा काही मीडियावाले ते लगेच सत्तेचे काय करतात लाचारपण पत्करून घेतात त्यांना म्हणता अ मॅन ऑफ स्ट्रॉ म्हणजे असे लोक ज्यांना स्वतःबद्दल पण काही रिस्पेक्ट नाही ज्यांचा काही कॅरेक्टर नाही आहे म्हणजे काय कुठे पण झुकू शकता पैसा पाहून वगैरे त्याला म्हणतात मॅन ऑफ स्ट्रॉ म्हणजे एखादा कमकुवत व्यक्ती जो स्वतःच्या विचारधारेवर टिकून राहू शकत नाही समजलं असेल तुम्हाला मला काय सांगायचंय तसं बघा हा व्यक्ती याच्याने हा डंबल उचलला जाते म्हणजे स्ट्रॉ उचलला जाते आज तुम्ही लक्षात राहू द्या अ मॅन ऑफ स्ट्रॉ कमकुवत व्यक्ती अ मॅन ऑफ नो अ वीक पर्सन एखादा कमकुवत व्यक्ती ज्याच्यामध्ये इच्छा शक्ती पण नाही आहे ज्याच्यामध्ये काही विचारधारा नाही आहे त्याच्यामध्ये काही ताकद नाही मॅन ऑफ स्ट्रॉ अ मेयर्स नेस्ट मेयर म्हणजे काय बघा लक्षात राहू द्या हॉर्स हॉर्सार्थ असतो घोडा आणि या घोड्याचा जे हे िंगी शब्द आहे घोडी त्याला म्हणता मेयर घोडीला काय म्हणता मेयर अजून एक शब्द आहे स्टॅलियन याचा अर्थ असतो घोडी नेस्ट म्हणजे घरट पक्ष्यांचं घरटं असं एखाद्या घोड्याचं किंवा घोडीचं घरटं पाहिलंय का एखाद्या घोड्याचं किंवा घोडीचं घरट तुम्ही पाहिलं असेल तर मला सांगा की आमचा घोडा या घरट्यामध्ये राहतो बघा या घोड्याचं एक घरटं असं कधी बघितलं तुम्ही झाडावर नाही म्हणजे एखादी अशी गोष्ट जी इमॅजिनरी आहे काल्पनिक आहे जी गोष्ट मध्ये राहू शकत नाही तिला म्हणता अ मेयर्स नेस्ट तिला काय म्हणता अ मेयर्स नेस्ट बरोबर म्हणजे अ डिफिकल्ट ऑर कॉम्प्लिकेटेड सिच्युएशन किंवा अन इल्युजरी डिस्कवरी म्हणजे एखादी अशी गोष्ट असा शोध जो की काल्पनिक का आहे जे की शक्य नाही त्याचा दुसरा अर्थ म्हणतो काय की एखादी कठीण परिस्थिती आणि त्याचा जो खरा अर्थ आहे जो विचारला जाऊ शकतो तो काय अन इल्युजरी डिस्कवरी म्हणजे एखादा असा शोध जो काय जो की काल्पनिक येतो की शक्य नाही आहे बरोबर एक काय असं शक्य होत नाही एखादी काल्पनिक गोष्ट हायपोथेटिकल अ निडल इन अ हे स्टॅक हे स्टॅक म्हणजे काय गवताची पिंड गवताचा मोठा ये भार गवताच्या चाऱ्यामध्ये निडल निडल म्हणजे सुई म्हणजे हा गवताचा चारा आहे बघा हा गवताचा चारा आहे याच्यामध्ये एक सुई पडली आहे आणि हा माणूस ती सुई शोधतोय तुम्ही सांगा शक्य एखाद्या या गवताच्या चाऱ्यामध्ये जाऊन ती सुई शोधणं शक्य नाही म्हणजे एखादं इम्पॉसिबल काम करणं जे शक्य नाही बरोबर म्हणजे गवताच्या चाऱ्यामधून सुई शोधून आणणं हे फारच अवघड काम हे शक्य नाही ते एखादं इम्पॉसिबल काम करायचा प्रयत्न करणं त्याला म्हणता अ निडल इन अ स्टॅक समथिंग दॅट इज व्हेरी डिफिकल्ट टू लोकेट अटेम्प्टिंग समथिंग इम्पॉसिबल म्हणजे एखादी गोष्ट जिचं स्थान आपण सांगू शकत नाही किंवा एखादी गोष्ट जी अशक्य आहे ती करण्याचा प्रयत्न करणे आबाळाला गवस निघालणे अशी ती गोष्ट होऊन जाते अ निडल इन अ स्टॅक अ वेट ब्लँकेट आता मी तुम्हाला याच्यासाठी एक हे दाखवतो बघा हा मुलगा आहे या मुलाने बाहेर मस्त खेळून मिळून आला त्याचे सर्व मित्र एका रूम मध्ये आले आणि त्यांनी सांगितलं की आता आपल्याला थोडस मस्त झोप घेऊ आपण आणि आज झोपायला लागला सर्वांनी काय केलं सर्वांनी काय आता चांगले अंगथ त्यांचं पांघरून पंगरलं हा जेव्हा ती बेडशीट जी आहे ते पंगराची गोदडी पंगरायला गेला तेव्हा ती ओली निघाली ओली निघाली म्हणजे काय बाकी लोकांचं एकदम मस्त चाललंय आणि नेमकं याचं नशीब करा याच्या नशिबात खाली वेट ब्लँकेट आली म्हणजे एखादी अशी गोष्ट जी तुमचा मूड खराब करून टाकते आता असं माणसांसोबत पण राहतं माणसांसोबत म्हणजे कसं माहिती का चार पाच मित्र असतो आपण चार पाच मित्र असतो आणि आपण एक प्लॅन करतो की चला आपण गोव्याला जाऊ आणि नेमका एखादा असतो तो, तो काही पण कारण सांगतो यार आपली तर परीक्षा आहे आणि आपल्याला मागच्या प्रिल्ली पण स्कोर आला नाही आणि आता काय प्रूची प्रिलिम कधी येईल आपलं काय आणि तो काही पण नाटक करतो आणि आपला प्लॅन कॅन्सल करून टाकतो तुम्ही त्याला सांगा चिकन खायला जाऊ तुला काय सांगतो कसं काय यार आपल्याला परीक्षा आहे आप अभ्यास काही करत नाही म्हणजे एखादा असा मुलगा असतो किंवा मुलगी असतो आपल्या ग्रुपमध्ये जे आपले सगळे प्लॅन कॅन्सल करते त्याला म्हणता अ वेट ब्लँकेट तो काय करतो मूड खराब करतो म्हणजे जसं बघा तो, तो व्यक्ती असा राहतो जेव्हा आपण आपण प्लॅन करतो गोव्याला जायचा तो काय सांगतो आपकी बातो से मे कन्व्हिन्स नाही होऊ सो आय एम सॉरी आय एम आउट असा तो व्यक्ती असतो जो नेहमी कोणत्याही प्लॅनला कॅन्सल करून टाकतो त्याला म्हणता अ वेट ब्लँकेट जो व्यक्ती एन्जॉय करू देत नाही आपला एन्जॉय खराब करून टाकतो मूड खराब करून टाकतो त्याला म्हणता अ वेट ब्लँकेट बघूया आपण अ पर्सन हु डिस्करेजेस एन्जॉयमेंट ऑर आपला उत्साह आणि एन्जॉय खराब करून टाकतो त्याला आपण वेट ब्लँकेट म्हणतो हु प्रिव्हेंट्स अदर पीपल फ्रॉम हॅव्हिंग फन हे महत्वाचे अर्थ आहे बरं सम वन हु प्रिपिवेंट्स अदर पीपल फ्रॉम हॅव्हिंग फन असा व्यक्ती जो दुसऱ्यांना सुद्धा आनंद घेऊ देत नाही एन्जॉय करू देत नाही जसं बा आपला एखादा बॉस असतो कंपनी मध्ये आपण सर्व लोक कंपनी मध्ये एन्जॉय करून काम करतो आणि आपला बॉस येतो आणि आपला काय करतो जास्त काम थिन देतो आपल्याला एन्जॉय करू देत नाही तर आपण काय म्हणू शकतो अ वेट ब्लँकेट बरोबर तो आपला मूड खराब कोण करतो सर्व घरामध्ये पण असा एखादा व्यक्ती असतोज नातेवाईकांमध्ये पण अकिलीज हिल अकिलीज हिल पहिले ते या फ्रेजला व्यवस्थित बघून घ्या अकिलीज हिल यामध्ये अकिलीज ची स्पेलिंग तुम्ही बघितली यस नंतर एपोस्ट्राफी अकिलीज आणि पुढे हिलची स्पेलिंग ही आहे एच डबल -E ई -E एल मी इथे काय लिहिली एच आय डबल -E एल याचा अर्थ असतो टेकडी याचा था अर्थ काय असतो टेकडी ची टेकडी नाही आहे ॲकेलिसची हिल हिल म्हणजे टाच हिल म्हणजे काय टाच मग त्या फ्रेचा शब्द काय अॅकिलिस हिल म्हणजे अॅकिलिस ची टाच याचा था अर्थ काय असतो याचा अर्थ असतो बघा मी तुम्हाला एक जुन्या काळातली गोष्ट सांगतो ग्रीक मायथॉलॉजी मधली ही गोष्ट आहे यामध्ये काय होतं माहिती का एक तेथीस नावाची एक राणी होती आणि तिला असं होतं की तुझ्या पोटाला मुलगा येईल त्या मुलाचं नाव राहील एकिलीस आणि तो मुलगा जन्माला येताच लगेच थोड्या लहानपणीच मरून जाईल असं तिला एक वरदान म्हणजे असं तिला सांगितलं भविष्यवाणी होती मग या भविष्यवाणीमुळे ती नेहमी चिंतत राहायची तेथिस तेथिस तेतीस नदी पण एक आणि ते नदीच नाव तिच्यावरून म्हणजे ती जी होती तेतीस तिला नेहमी चिंता राहायची की माझा मुलगा तर लहानपणी जन्माला येताच मरून जाईल मग मग तिने मी टेन्शन घ्यायची मग तिचा मुलगा जन्माला आला मग एक नदी ते का होती ते काय नाव तिचं मला आठवत नाहीये त्या नदीला असं वरदान होतं जो पण त्या नदीचा हात लावेल पाय लावेल तेवढा पहाड त्याचा काय होऊन जाईल एकदम ताकद काहीच शस्त्र इजा करू शकणार नाही बरोबर जसं महाभारत माहिती गोष्ट आहे बघा कांदारीने आयुष्यभर तिचे डोळे बंद करून ठेवले होते मग तिला असं वरदान होतं की ती डोळे उघडून ज्याच्याकडे पाहिल तो व्यक्ती काय होऊन जाईल तेवढा पार्ट त्याचा एकदम असा होऊन जाईल की त्याला काहीच लागू शकणार नाही म्हणून ती दुर्योधन शेवटी बोलवते वाचवायसाठी युद्धाच्या शेवटी तसं या नदीला वरदान होतं मग ही आई काय करते माहिती का तिला माहित मरून जाणार जाणारे मग ती काय करते त्या मुलाला लहानपणीच त्या नदीमध्ये बुडून आणते त्याच्यामध्ये त्याचं पूर्ण शरीर असं राहतं ना की त्याला बाण लागत नाही तलवार लागत नाही काहीच लागत नाही बरोबर मग त्याला तो इतका मोठा युद्ध होतो जसं आपल्याकडे एक भारतामध्ये रुस्तम नावाचा युद्धाची चर्चा असते रुस्तम एका तसा रुस्तम जसा एक युद्ध होता ना मोठा महान तसा तो फार मोठा योद्धा म्हणतो अकिलीज तो कोणतंच युद्ध हरत नाही बरोबर पण एकच प्रॉब्लेम असतो जेव्हा त्याच्या आईने लहानपणी त्याला त्या नदीत बुडवलेलं असतं ना तेव्हा त्याच्या आईने टाच धरलेली असते मग त्याची टाच अशी राहते ना जिथे त्याला बाण लागल्यावर तो मरू शकतो मग त्याची ती कमजोरी राहते म्हणजे त्याचं पूर्ण शरीर एकदम स्ट्रॉंग राहतं पण त्याची एकच विकनेस राहते जी की फार इम्पॉर्टंट विकनेस राहते त्याला काय म्हणतात अॅकिलीज हिल त्याच्या टाचीला बाण लागतो आणि त्या टाचीला बाण लागल्यावर काय होतं म्हणजे का तो मरून जातो हा तो अॅकिलीज एकदम महान योद्धा तो कुठेच हरत नाही पण नेमकं त्याच्या टाचेला बांध लागतो चुकून आणि त्या टाचेला त्याची ताकद राहते मग तो मरून जातो याला म्हणतात अॅकिलेज हिल म्हणजे अशी विकनेस जी काय जी त्या माणसाला माणसाची छोटीशी विकनेस आहे पण त्याला ती मृत्यूला कारण ठरून जाते अकिलीज हिल अ विकनेस ऑर व्हर्नरेबल वर्नरेबल पॉइंट अ स्मॉल बट फटल विकनेस म्हणजे एखादी छोटीशी पण एकदम महत्वाची विकनेस याला म्हणतात अकिलीज हिल त्याच्यावर एक फेमस पिक्चर पण आला आहे ट्रॉय ब्रॅड पिटने त्यामध्ये काम केलं आहे तर तुम्ही तो, तो पिक्चर बघा त्यामध्ये ना त्यामध्ये ट्रॉजन हॉर्स त्या, त्या युद्धामध्ये ट्रॉजन हॉर्स नावाचं एक स्ट्रॅटेजी वापरली तुम्ही जे मनी हायस्ट सिरियल बघित असेल त्यामध्ये तो प्रोफेसर ट्रॉजन हॉर्स नावाची एक चाल वापरतो ती ट्रॉजन हॉर्स त्यावरूनच इन्स्पायर झालेली आहे कधी बघा पिक्चर टाइम भेटला ऍकिलीज हिल तुम्हाला समजलं तुम्ही म्हणू शकता की माझे सर्वे विषय स्ट्रॉंग आहे जीएस पण मॅथ रिजनिंग हा काय माझा अकेलिज हिल आहे म्हणजे मॅथ रिजनिंग हा माझा वीक पॉईंट आहे बाकी सर्व विषय मला येतात पण तोच येत नाही हिल म्हणजे अशी विकनेस जी फार इम्पॉर्टंट विकनेस आहे ऑल मून मून म्हणजे काय चंद्र शैन म्हणजे प्रकाश चांदणं मून शैनचा अर्थ काय असतो चांदणं चंद्राचा प्रकाश चंद्राचा प्रकाश हा खरा असतो का खोटा असतो चंद्राचा प्रकाश हा खोटा प्रकाश असतो चंद्राला स्वतःचा प्रकाश नाही सूर्य त्याच्यावर प्रकाश टाकतो तो प्रकाश आपल्याला दिसतो म्हणजे चंद्राचा जेवढं चांगलं आपल्याकडे येतं ते सर्व खोट्या गोष्टी असत या सर्व खोट्या गोष्टी खोट्या थापा आहेत त्यांना आपण ऑल मून शाईन म्हणतो जसं सा तुम्हाला सांगतो मी जेव्हा इलेक्शन होतं ना तेव्हा हे राजकारणी लोक काही पण काय करता घोषणा करतात की आम्ही तुम्हाला हे करून देऊ गरिबी मिटवून टाकू अच्छे दिनानू काही पण सांगतात मोठे मोठे वादे करतात हे सर्व काय आहेत या सर्व खोट्या गोष्टी असतात त्यांना सांगतो ऑल मून शाईन ऑल मून शाईन म्हणजे काय चंद्राच्या चांदण्यासारखं दिसतंय ते पण ते खरं नाहीये बरोबर म्हणजे हे जेवढे राजकारणी लोक आहे बघा इलेक्शनच्या काळात फार फार मोठे मोठे प्रॉमिस करतात आणि त्यातला एक सुद्धा वायदा पूर्ण करत नाही म्हणतात ऑल मून म्हणजे फार फ्रॉम रियालिटी वास्तविकतेपासून फार जास्त दूर कॉन्कोक्टेड सॉरी कॉन कॉन्कोक्टेड नॉनसेन्स टोटल लाईज पूर्ण खोटं पूर्ण खोटं त्याला म्हणतात काय ऑल मूनशाईन बरोबर तर प्रॉमिसेस मेड बाय अवर आता बघा मी प्राईम मिनिस्टर किंवा सीएम म्हणू शकत नाही पण जनरली तुम्ही उदाहरण घेतलं असं म्हणू आपण द प्रॉमिसेस मेड बाय अवर एमएलए एज टोटल ऑल मुनशैन इज ऑल बुनशैन म्हणजे जे प्रॉमिसेस त्यांनी मेड केले सांगितले होते ते सर्व काय निघाले खोटे निघाले ऑल मुनशन असं आपण वाक्य तयार करू शकतो ऍट लॉगर हेड्स ऍट लॉगर हेड्स म्हणजे काय बघा लॉगरचा अर्थ काय असतो लाकूड तुम्ही घोडा गाडी नेहमी असणार असतं माहिती का तो व्यक्ती त्या घोड्याच्या डोक्याला काहीतरी काठी मारत असतो मग तो घोडा पुढे जातो म्हणजे एखादा अशी गोष्ट ज्याच्यावर दोन लोकांमध्ये वाद चालू आहे ने नेहमी त्या घोड्यामध्ये त्या लाकडामध्ये नेहमी वाद चालू आहे म्हणजे एखादा असा मुद्दा याच्यावरून दोन लोक नेहमी वादविवादात आहे ऍट लॉगर हेड्स म्हणजे काय दोन लोकांमध्ये सतत बांधण चालू असतं त्या गोष्टीवरून त्याला म्हणतात ऍट लॉगर हेड्स तसं बघा तुम्हाला या फोटोवरून समजेल जम्मू काश्मीर हा असा मुद्दा आहे ज्यामध्ये भारत आणि पाकिस्तान हे दोघे नेहमी काय एक विवादाच्या स्थितीमध्ये आहेत बरोबर म्हणजे त्यांच्या दोघांची एकमेकांच्या विरुद्ध पोझिशन आहे बरोबर म्हणजे ते डिस्प्यूटच्या मूडमध्ये आहेत दोघे जण जम्मू काश्मीरमुळे हा आपण असं म्हणू शकतो इंडिया अँड पाकिस्तान आर कॉन्स्टंटली ऍट लॉगर हिड्स ऑन द पॉईंट ऑफ जम्मू काश्मीर जम्मू काश्मीरच्या मुद्द्यावरून भारत पाकिस्तानी नेहमी काही विवादाच्या स्थितीमध्ये ॲट ऍट लॉगर हेड्स त्याचा अर्थ काय इन कॉन्फ्लिक्ट विथ समवन एखाद्याशी भांडणमध्ये असणं टू डिसएग्री स्ट्रॉंगली मतभेद असणं स्ट्रॉंग इन डिस्प्यूट विथ इन डिस्प्यूट विथ ही फ्रेज लक्षात राहू द्या डिस्प्यूट शब्दाच्या अगोदर इन येतो डिस्प्यूटच्या नंतर विथ येतो इन डिस्प्यूट विथ म्हणजे एखाद्याशी काय असणं भांडणमध्ये असणं झगड्यामध्ये असणं युद्धामध्ये असणं इन डिस्प्यूट विथ ऍट लॉगर हेडचा अर्थ तुम्हाला समजला असणार पुढे बघूया ऍट सी ही प्रेस मी तुम्हाला आधीच सांगितली ऍट सी म्हणजे समुद्राच्या काठावर म्हणजे नेमकं पुढे समजत नाही आपल्याला कसं जायचं याला म्हणता कन्फ्युज किंवा परप्लेक्स ऍट सी याचा अर्थ असतो ऍट लॉस याचा अर्थ काय असतो ऍट वन्स विट्स एंड स्वतःची हुशारी संपल्यावर जेव्हा माणूस कन्फ्युज असतो किंवा परप्लेक्स असतो बरोबर ऍट सीचा अर्थ काय ऍट अ लॉस परप्लेक्स कन्फ्युज म्हणजे एखादी अशी स्थिती ज्यामध्ये मनुष्य कन्फ्यूज आहे निर्णय घेता येत नाही गोंधळलेली स्टेट गोंधळलेली अवस्था याला म्हणता ऍट सी बरोबर ऍट बर, सी ऍट अ लॉस तिसरी एक फ्रेज काय सांगितली मी ऍट वन्स विट्स एंड ती गे महत्वाच्या आहेत तसं बघा हवं गोंधळलेला येतो एकदम म पुढे बघूया अ बुल इन चायना शॉप एखादा बुल म्हणजे काय बैल एखादा बैल चायना मध्ये जाणं म्हणजे एखादा बोजड व्यक्ती जो चुकीच्या ठिकाणी येऊन गेलाय जिथे त्याचं काही काम नाही त्याला त्या माहोलमध्ये राहता येत नाहीये जसं बघा हा व्यक्ती आता हा बैल येऊन गेला या दुकानामध्ये जो पुढे जातोय पुढचे भांडे पाडतोय त्याचे शेपूट मागचे भांडे पाडते म्हणजे एखादा असा बोजड व्यक्ती ज्याला समजत नाही तिथे कसं वागायचं बरोबर जसं मी होतो मला एकदम शांत राहायची सवय नव्हती मी रूम मध्ये राहायचो मग मी मस्त्या करत मस्त्या म्हणजे थोडंफार फिरत राहायचो इकडे तिकडे माझा कधी फॅनला धक्का लागू जाईल कधी टेबलला पाय ठोकला जाईल कधी कॉटला पाय अटकून जाईल असं होऊन जायचं माझं मी नवीन नवीन याच्यात जायचो मध्ये रीडिंग मध्ये एकदम शांत राहायचे आणि मी थोडं घाबरायचो एवढी गर्दी पाहून मग मी मध्ये गेलो मी गेल्या गेल्या कधी कोणाचं पुस्तक पाडून टाकेल किंवा कधी कोणाच्या खुर्चीला पाय लावून देईल कोणाची बाटली सांडून टाकेल असं माझं राहायचं नंतर नंतर मला सवय पडली नीट राहायची बरोबर तर मग मला तुम्ही काय म्हणू शकता की आय एम अ बुल इन चायना शॉप वेन एव्हर आय वेंट टू रिडिंग म्हणजे मी जेव्हा आपण रिडिंग मध्ये जायचो तेव्हा मी कसा होतो एक बैलासारखा होता जो शॉपमध्ये गेला गेलाय बरोबर म्हणजे एखादा क्लम्झी व्यक्ती अँड एक्स्ट्रीमली ऑकवर्ड ऑर क्लम्झी पर्सन अ क्लमजी पर्सन इन अ डेलिकेट सिच्युएशन एखाद्या परिस्थितीमध्ये एखादा बोजड व्यक्ती ज्याला नेमकं समजत नाही कसं वागायचं कसं राहायचं कसं चालायचं त्याला आपण म्हणतो अ बुल इन अ चायना शॉप पुढे बघूया अ कॅरेट अँड स्टिक अप्रोच एकदम महत्वाची फ्रेज आहे आपल्या आयुष्यामध्ये कॅरेट म्हणजे गाजर स्टिक म्हणजे काठी बघा एखाद्या कंपनीमध्ये जे वर्कर काम करत आहे त्यांचा मालक त्यांच्याकडून कसं काम करून घेतो तो दोन गोष्टी वापरतो पहिले काय पहिले तो त्यांना चांगला पगार देतो त्याला म्हणता गाजर तो पगार देऊन त्यांच्याकडून काम करून घेतो याला म्हणता गाजर ते काम करत नसले तरी सुद्धा पगार घेऊन सुद्धा तो काय करतो मग त्यांना तो त्यांना काढायची धमकी देतो तुम्हाला नोकरीवरून काढून देईल याला म्हणता स्टिक याला काय म्हणता स्टिक म्हणजे दोन्ही प्रकारे काम करून घ्यायचं त्यांना मदत पण करायची थोडीफार आणि जर तो काम करत नाही त्यांना धमकी पण द्यायची त्यांना त्रास पण द्यायचा याला म्हणता कॅरट अँड स्टिक पॉलिसी किंवा कॅरट अँड स्टिक अप्रोच असं त्याला म्हणता जसं बघा हा व्यक्ती या माणसाकडून काम करून घेतोय पुढे काय करतोय तो गाजर दाखवतोय तुला पगार देतो तो काम करतो त्याने काम केलं नाही तर मागून काठी मारतोय याला म्हणता स्टिक म्हणजे काय एखाद्याचं कसं काम करून घ्यायचं एक तर गाजर द्यायचं नाही तर काठी मारायची म्हणजे दोन्ही प्रकारात त्याच्याकडून काम करूनच घ्यायचं याला म्हणता अ कॅरट अँड स्टिक अप्रोच किंवा अ कॅरेट अँड स्टिक पॉलिसी बरोबर रिवॉर्ड्स अँड पनिशमेंट म्हणजे त्याला मोबदला पण द्यायचा आणि त्याला शिक्षा पण करायची म्हणजे समोरच्याला मारायचं सुद्धा त्याला गोड सुद्धा बोलायचं चा, याच्याकडून त्याचं काम करून घ्यायचं याला म्हणतात अ कॅरेट अँड स्टिक अप्रोच आपलं जे सरकार आहे आपल्याकडून काम करून घेताना असंच करतं कॅरेट अँड स्टिक अप्रोच म्हणजे कसं ते काय करेल ते एक तर तुमच्याकडे तुम्हाला टॅक्स मध्ये सवलती देईल तुम्ही टॅक्स भरला तर तुम्हाला असं असं कन्सेशन भेटेल किंवा ते तुमच्या घरी रेड पाडून देतील ते दोघे अप्रोच वापरतात बरोबर तेव्हा आपण नीट राहतो पुढे बघूया अ चेंज ऑफ हर्ट हर्ट म्हणजे हृदय चेंज मध्ये बदल हृदय परिवर्तन हृदय परिवर्तन म्हणजे काय एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्या मनातल्या भावना बदलणे एखाद्या व्यक्तीला आपण आधी फार वाईट समजायचो पण नंतर समजतं तो चांगला माणूस आहे म्हणजे आपलं हृदय परिवर्तन होतं त्याला म्हणतात अ चेंज इन हर्ट किंवा चेंज ऑफ हर्ट बघा इकडे कोण सम्राट अशोके त्याला सर्व भारत जिंकायचं होतं आणि जेव्हा कलिंगचं युद्ध होतं आणि जेव्हा तो रक्तपात पाहतो तेव्हा त्याला समजतं की या रक्तपात मध्ये मजा नाही आहे हृदय बदल होतं आणि मग तो काय करतो तो मग बौद्ध धर्म स्वीकारतो आणि काय होतं पुढे काय म्हणता मग तो ते सर्व शांतता पत्करतो युद्ध सोडून देतो याला म्हणतात चेंज ऑफ हर्ट हृदय परिवर्तन होणे अ चेंज इन वन्स ओपिनियन स्वतःचं मत बदलणे डिफरंट ओपिनियन अबाउट समवन ऑर समथिंग म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल मत बदलणे बरोबर याला म्हणता हृदय परिवर्तन चेंज ऑफ हर्ट स्टर अप हॉर्नेट्स नेट स्टर अप म्हणजे काय स्टर अप म्हणजे असे गोळणे स्टर अप हॉर्नेट्स नेस्ट हॉर्नेट म्हणजे काय गांधील माशी गांधील माशी तुम्ही बघितली असणार चावल्यावर एकदम मोठे आपल्याला सूज येऊन जाते आणि फार जास्त जाळ होतो आग होते गांधील माशी तुम्हाला सोप्या पैसे मधमाशींपेक्षा थोडं अवघड असते म्हणजे मधमाशींच्या पोळ्याला धक्का लावणे असा त्या मनचा चा अर्थ आहे स्टर अप हॉर्नेट्स नेस्ट म्हणजे काय एखादं कारण असताना संकट अंगावर उडवून घेणं स्टर अप हॉर्नेट्स नेस्ट स्टर अप म्हणजे असं हाल हलवणे थोडक्यात काय की मधमाशाचा पोळ आहे आपण रस्त्याने जातोय आपल्याला काही आहे घरी काय काम करायचे आणि आपण त्या माशांना उठून द्यायचं आणि त्या मग आपल्याला चावतील म्हणजे आपण स्वतःच आपल्या पायावर कुराड पाडून घेणं याला म्हणता स्टर अप हॉर्नेट्स नेस्ट नेस्ट म्हणजे काय घरट हॉर्नेट म्हणजे गांधील माशी गांधील माशेच्या घराला माशे काय करणं धक्का लावून येणं म्हणजे ते आपल्याला बरोबर चावतील स्वतः स्वतःच्या पायावर कुराड टाकणं तसं हा व्यक्ती बघा हा या माशे मधमाशांच्या पोळ्याला काय करतोय धक्का लावतोय आणि त्या आता त्याला चावतील म्हणजे काय अन अनप्लेजंट सिच्युएशन अ ट्रबल सम सिच्युएशन रेझिंग कॉन्ट्रोवर्सी म्हणजे कारण नसताना स्वतःच भांडण पेटून घ्यायची त्याला म्हणता स्टर अप हॉर्नेट्स नेक्स्ट म्हणजे एखादा आता एखादा व्यक्ती जो कंगना न शिवायला लावून गेला बरोबर बर बर आहे का त्याने काय केलं स्वतः भाणं सुरू करू दिली मग ती पण तिकडून शिवाय देणार याला अप हॉर्नेट्स नेस्ट बरोबर अ लाफिंग स्टॉक लाफिंग स्टॉक म्हणजे काय एखादा व्यक्ती जो हसण्याचा पात्र आहे म्हणजे हसिका पात्र आपण होतो हिंदी मध्ये म्हणतो म्हणजे एखादा असा व्यक्ती जो हसण्याचं कारण होऊन गेलाय त्याने असं काम केलंय की तो त्याच्यावर लोक हसताय त्याने स्वतः काही के चुकी केली आहे आणि तो लोकांच्या हसण्याचा पात्र होऊन गेलाय बरोबर तसं बघा इथे बघा हा व्यक्ती असे कपडे घालून आलाय हे सगळे लोक त्याच्यावर असताय याला म्हणतात आपण हॉर्नेस्ट नेस्ट बरोबर किंवा बर। हा व्यक्ती असा फुटबॉल खेळायला गेला ते तिकडचं गोलच फाडून टाकलं हसिका पात्र बरोबर आपला बर। एखादा मित्र असतो तो अचानक ठरवतो की मी फार जास्त अभ्यास करेल वगैरे आणि मग आपण त्याला पिक्चर पाहून मग आपल्याला ज्ञान देतो काय यार पिक्चर पाहता आपल्या घरच्या इतके पैसे खर्च केले मग आपल्याला ज्ञान देतो आपण पिक्चर पाहायला जातो आणि तिकडून आल्यावर पाहतो तो झोपलेला जातो मग तो हसण्याचा पात्र होऊन जातो बरोबर म्हणजे अ लाफिंग स्टॉक अँड ऑब्जेक्ट ऑफ लाफ्टर अँड ऑब्जेक्ट ऑफ रडिक्युल म्हणजे एखाद्यावर हसण्यासारखा पात्र होऊन जाणार त्याच्यावर आपण मजा करतो त्याची आणि हा निगेटिव्ह सेन्स मध्ये बरं चांगल्या अर्थाने एखाद्याने जोक सांगितला ते नाही तो व्यक्तीच चुकीचा करतोय म्हणून आपण त्याला हसतोय अ लाफिंग स्टॉक बरोबर अ लॉट ऑन युअर प्लेट म्हणजे काय आपल्या ताटामध्ये भरपूर गोष्टी असणं म्हणजे एखाद्या व्यक्तीचं जीवन फुलून गेलंय आंतरी सासरवाडी वाल्यांनी फार जास्त वाढून दिलं मग त्याच्याने ते खाल्लं जात नाही आणि त्याला अजून तिसरा व्यक्ती सांगतो कार थोडं खायला मग तो काय म्हणेल माझ्या प्लेटवर भरपूर जास्त गोष्टी हो माझ्या नाता काही दुसरं होऊ शकत नाही आता मी तुम्हाला सोपं करून सांगितलं पण वास्तव त्याचा अर्थ तसा नाही आहे त्याचा अर्थ असा आहे की आपल्यावर भरपूर कामाचा लोड असणं म्हणजे आपण काय म्हणू की माझ्या प्लेटवर भरपूर जास्त कामं पडले मी आता नवीन काही दुसरं काम करू शकत नाही एखादा एक व्यक्ती एकदम बिझी आहे त्याला भरपूर कामं करावे लागत आहे त्याच्याकडे भरपूर काम पेंडिंग आहे त्याला आपण म्हणतो अ लॉट ऑन युअर प्लेट म्हणजे माझ्या प्लेटवर भरपूर गोष्टी आहेत मी आता दुसरं काही काम करू शकत नाही माझ्या स्वतःचे भरपूर कामं बाकी आहेत तसा हा व्यक्ती बघा त्याला पन्नास प्रकारचे कामं करावे लागत नाही मग हा काय म्हणेल की आय हॅव अ लॉट ऑन माय प्लेट म्हणजे माझ्या प्लेटवर भरपूर गोष्टी आहेत त्यावेळी मी आता वेगळं काही काम करू शकते माझे भरपूर कामं पेंडिंग आहेत त्याचा अर्थ काय टू हॅव अ लार्ज नंबर ऑफ प्रॉब्लेम्स टू डील विथ अशा भरपूर समस्यांना त्याला काय जगडायचं आहे हॅव्हिंग मेनी रिस्पॉन्सिबिलिटी ज्याच्यावर भरपूर जास्त जबाबदारी आहेत वेगवेगळ्या त्याला सांगतो हॅव अ लॉट ऑन युअर प्लेट असं आपण त्याला म्हणतो पुढे बघूया अ सी चेंज समुद्रा एवढा बदल होणे म्हणजेच काय हृदय परिवर्तन होणे मोठा बदल होणे बरोबर समुद्रा एवढा बदल होणे म्हणजे काय हृदय परिवर्तन होणे असा त्याचा अर्थ आहे हे अशोकाची इमेज बर अ प्रोफाऊ और नोटेबल ट्रान्सफॉर्मेशन कम्प्लीट ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे फार मोठा बदल होणे स्वतःमध्ये फार मोठा बदल होणे त्याला आपण काय म्हणतो अ कम्प्लीट ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे सी चेंज जसं विराट कोहलीच झालं होतं तो एक दिवशी त्याने तो सांगत होता इंटरव्यू मध्ये की म्हणे मी बघितलं स्वतःला आरशामध्ये आणि मला वाटलं म्हणे की मी अशा खराब फिटनेसने खेळू शकत नाही आणि मग तो आता बघा जगातला सर्वात फिट व्यक्ती होऊन गेला क्रिकेटरमध्ये बरोबर तास आहे अ लाईव्ह वायर लाईव्ह वायर म्हणजे काय बघा आपल्या घरात तीन वायर येतात त्यातली एक वायरमध्ये करंट असतं त्याला आपण लाईव्ह वायर म्हणू म्हणजे एखादा असा व्यक्ती जो एकदम खुशमिजाज व्यक्ती आहे तो नेहमी कोणत्या गोष्टी रेडी राहतो म्हणजे बघा घरामध्ये एक व्यक्ती असतो बरं ज्याला तुम्ही सांगितलं चालू विचार पाच होतो का तो म्हणतो नाही यार माझी तब्येत खराब आहे सांगितलं क्रिकेट खेळतो तो सांगतो नाही यार ऊन भरपूर आहे सांगितलं तुम्ही ट्रॅकिंगला जाऊ तो काय म्हणतो नाही यार पैसेच असे व्यक्ती कोण असता वेट ब्लँकेट पण घरामध्ये एखादा व्यक्ती असतो तुम्ही त्याला रात्री बारा वाजता पण उठवा चाल रे मला स्टेशनवर सोडून दे लगेच तो गाडी काढून तयारून जातो त्याला म्हणतात जिंदा दिल व्यक्ती एकदम म्हणजे तो कोणत्या गोष्टी करायला एकदम त्याच्यामध्ये उत्साह असतो चाल आपण करून येऊ चल रात्री पिक्चर पाहायला जाऊ चल बारा वाजता कुठेतरी बाहेर फिरून येऊ असा जो व्यक्ती असतो एकदम उत्साही व्यक्ती आहे जो कोणत्या गोष्टी लगेच रेडी राहतो त्याला म्हणता एकदम उत्साही व्यक्ती जिंदा दिल व्यक्ती म्हणतो त्याला त्याला म्हणतात अ लाईव्ह वायर अ लाईव्ह वायर तसं बघा हा व्यक्ती बाहुबली जेव्हा युद्ध चालू असतं बाकीचे सर्व लोक हार मानून घेता हा परत जातो त्या सैन्यामध्ये त्यांना सांगतो चल आपण लढू म्हणजे बाकी सर्व थकलेले आहेत पण तो कसा एक उत्साही व्यक्ती आहे तो त्यांना उत्प्रेरणा देतो चला आपण लढू आणि मग ते लढता लंगडे पांगडे सर्व मिळून बरोबर अशा व्यक्तीला आपण म्हणतो अ लाईव्ह वायर ज्याच्यामध्ये करंट आहे लाईव्हली अँड ऍक्टिव्ह अ हायली अलर्ट ऑर एनर्जेटिक पर्सन असा व्यक्ती जो फार एनर्जेटिक आहे उत्साही आहे आणि जो कोणतंही काम करायला रेडी आहे त्याला म्हणतो आपण अ लाईव्ह वायर अबो बोर्ड अबो बोर्ड बोर्ड म्हणजे समजतो तुम्हाला बोर्डच्या वरती मला मी हे सांगतो बघा आता समजा सर हा सरकारी अधिकारी आहे आणि हा व्यक्ती त्याच्याकडे सॉरी हा एखादा काय म्हणता एखादा कंपनी वाला व्यक्ती आहे आणि इकडचा पांढऱ्या शर्ट वाला काय सरकारी व्यक्ती आहे आता हा टेंडर घ्यायला आलाय सरकारी आणि या व्यक्तीने काय केलं डील केली पण डील बघा कुठे होते डील टेबलाच्या वर होते टेबलाच्या वर म्हणजे काय बोर्ड आहे टेबलचा बोर्ड येतो बोर्डच्या वर डील होते बघा त्याला म्हणता अबो बोर्ड म्हणजे एखादी अशी डील ज्याच्यामध्ये सर्व खरं बोललं गेलंय त्यामध्ये कोणतंच दोन नंबरचं काम नाही आहे धोकाधाडीचं काम नाही आहे आणि टेबलाच्या खालून जी डील होते टेबलाच्या खालून जे पैसे देणं घेणं होता त्याला आपण काय म्हणतो धोकावाली एखादी डील टेबलाच्या खाली म्हणजे दोन नंबरचा पैसा पण टेबलाच्या वरती जी डील होते बोर्डच्या वरती जे होते टेबलाच्या बोर्डच्या वरती जे होते त्याला आपण काय म्हणतो अबो बोर्ड अबो बोर्ड म्हणजे ऑनेस्टली बरोबर जी काय धोका दूर आहे अशी डील त्याला आपण म्हणतो अबो बोर्ड एखादा व्यक्ती असतो घरामध्ये जो सर्व खरं खरं समोर बोलतो अबोव बोर्ड जे सर्व खरोखर वरती बोलतो ते लोकांना जे धोका धोकाचं काम करत असतात वरती बोर्ड बोलता त्यांना आपण काय म्हणू अबो बोर्ड, बोर्ड म्हणणार नाही म्हणजे बोर्डच्या वरती म्हणजे समजलं एखादी फ्रँक गोष्ट याचा अर्थ काय असतो ऑनेस्ट अँड फ्रँक विदाउट एनी सिक्रेट कोणतीच लपवाछपी न करता नॉट ट्राईंग टू डिसिव्ह एनी वन ज्यामध्ये कोणाला धोका द्यायचा नाहीये अशी गोष्ट आपण काय म्हणतो अबो बोर्ड पुढे बघूया बो ऍक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स शब्दांपेक्षा कृतीला जास्त महत्व असतं बरेच लोक असे असतात जे म्हणजे मित्र असतात तीन चार आणि जे नेहमी सांगता तुला काही अडचण आहे ते बिंदास फोन कर आपल्याला बरोबर आणि मी तर आहेच तुझ्यासाठी तू काय टेन्शन करतो आणि जेव्हा खरंच आपल्याला गरज पडते ते आपला फोन सुद्धा उचलत नाही पण एखादा मित्र असा असतो ना तो जास्ती बोलत नाही की मी तुझा फार मित्र आहे तो कधी कधी आपल्या बड्डेला मेसेज पण करायचं त्याला आठव पडून जाते पण नेमकी जेव्हा आपल्याला गरज असते ना तो बिचारा उभा राहतो आपल्या बाजूला त्याच्याकडे पैसे असो नसो तो बिचारा आपल्या बाजूला उभा राहतो शेवटपर्यंत म्हणजे काही लोकांची म्हणजे लोकांची पारख कशी करावी लागते माहिती का तो किती गोड बोलतो याच्यावरून त्याची पारख करायची नाही त्याचं काम कसं आहे त्याचं कृती कशी आपल्याबद्दल याच्यावरून लोकांची पारख केली पाहिजे म्हणजे काय कृती जास्त ताकदवर असते कशापेक्षा बोलण्यापेक्षा काही लोक अशा असतात जे नेहमी गोष्टी करता मी तिथ का अभ्यास करेल एक नंबर येईल लाल दिव्याची गाडी घेईल त्यांच्या बोलण्यावर जायचं नाही काही लोक अशा असतात रीडिंग मध्ये बोल फक्त अभ्यास करतात जास्त मोटिव्हेशनल बोलत नाही की मी असं करून दाखवेल तसं करून दाखवेल येऊ करेल देऊ करेल ते फक्त काम करता आणि ते काय करता नंबर मिळवता थोडक्यात काय बोलण्यापेक्षा कृतीला जास्त महत्व आहे ऍक्शन स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स जसं इकडे बघा ही इमेज आहे ही मतारी बाई बाजारात हो ते सामान आणते आणि या दोन्ही मुली गप्पा करतायत की मला फार वाईट वाटतंय ती म्हातारी बाई उचलते बॅग असं बोलण्याला काही अर्थ नाही हा मुलगा तिथ जातोय आणि सांगतोय की मी ही बॅग तुमची पकडू लागतो थोडक्यात काय नुसतं बोलण्यावर जाऊ नका कृती जास्त महत्वाची बोलण्यापेक्षा शब्दांपेक्षा कृतीमध्ये जास्त पॉवर असते व्हॉट यू डू इज मोर इम्पॉर्टंट दॅन व्हॉट यू से तुम्ही काय बोलता याच्यापेक्षा तुम्ही काय करता ते महत्वाचे व्हॉट यू डू रिव्हिल्स द रिअल यू तुम्ही काय करता यावरून तुमची खरी पारख होते तुम्ही काय बोलता याच्यावरून नाही इंटेन्शन कॅन बी जज बाय पीपल्स ऍक्शन एखाद्या व्यक्तीचे इंटेंशन आहे ते काय काम करतोय यावरून आपण ओळखायचे असतात तो काय बोलतोय यावरून ते ओळखायचे नसतात अलाइव्ह अँड किकिंग अलाइव्ह अँड किकिंग म्हणजे एकदम हेल्थी आणि जो एन्जॉय करतोय अलाइव म्हणजे काय जिवंत किकिंग म्हणजे फार एन्जॉय करतोय म्हणजे एखाद्या व्यक्ती जो एकदम हेल्थी आहे फिट आहे आणि जो आता लाइफ एन्जॉय करतोय त्याला म्हणता अलाइव अँड किकिंग बघा आता सांगतो जेव्हा सुलतान पिक्चर बघ बघितला असेल तुम्ही सलमान खान चा जेव्हा शेवटची लढाई होते त्याच्या इथे पासवड तुटून गेलेला असतात मग तो याच्यातून येतो कशातून हॉस्पिटल मधून येतो शेवटची लढाई लढाईला त्याचा जो मॅनेजर असतो तेव्हा सांगतो कार कसं वाटतंय म्हणे तेव्हा म्हणतो इंग्लिश मध्ये काय म्हणता म्हणे अलाइव्ह अँड किकिंग म्हणजे काय एकदम फिट आहे आणि एकदम हेल्थी म्हणे जिवंत आहे म्हणे म्हणता अलाइव अँड किकिंग तसं वेलकम पिक्चर म्हणते बघा हे उदय आणि मजनू जेव्हा आपण या आर डी एक्स भाईला विचारता तो काय सांगतो हम जिंदा आहे म्हणजे एखादा असा व्यक्ती एकदम फिट आहे आणि लाईफ त्याची फुल एन्जॉय करतोय अभि हम जिंदा आहे त्याला म्हणतो अलाइव्ह अँड किकिंग इन अ गुड हेल्थ जसं आरोग्य चांगलं आहे त्याची तब्येत सध्या ठीक आहे त्याला मागतो अलाइव्ह अँड किकिंग एखादा मित्राचा ऍक्सिडेंट झाला तुम्ही एक महिन्यानंतर त्याला विचारलं तर बघ तुझा आता तब्येत कशी तो काय सांगेल आय एम अलाइव्ह अँड किकिंग मी जिवंत आहे आणि मी फार मजेमध्ये माझी तब्येत एकदम ठीक आहे त्याला म्हणतो अलाइव्ह अँड किकिंग पुढे बघूया ऑल अँड सन्ड्री हॉल अँड सड्री म्हणजे काय ऑल म्हणजे एव्हरी वन सर्व ऑल अँड सन्ड्री म्हणजे जेवढे तेवढे सर्वेच्या सर्वे समजा सरकारने एखादी स्कीम आणली आणि त्या स्कीम मध्ये सर्व सर्व लोकांना काय करून दिलं त्यामध्ये आणून दिलं असं नाही केलं की फक्त दारिद्र्य शेवाल येतील किंवा फक्त एस सी येतील किंवा फक्त एस टी येतील असं त्यांनी काही डिफरन्शिएट केलं नाही डायरेक्ट सर्वांसाठी एखादी स्कीम लावून टाकली त्याला आपण सांगतो ऑल अँड सन्री ज्यामध्ये सर्व लोक आहेत विदाऊट त्यांच्यामध्ये काही डिस्टिंक्शन करता भेदभाव न करता जे आपण सर्वच्या सर्व सर्वा लोकांसाठी काही गोष्ट बोलतो त्याला म्हणतात ऑल अँड संड्री म्हणजे एखादी बाई आहे घरातली आई आहे आणि तिने मित्रां म्हणजे तिच्या मुलाचे मित्र आले सर्वांसाठी चहा करून आणली मग ती काय म्हणेल आय मेड टी फॉर ऑल अँड संड्री म्हणजे मी तुमच्या सर्वांसाठी चहा बनवून आणली आहे सोडलं नाही आहे बरोबर तसं बघा लहान मुलं आहे सरकारने एक स्कीम आणली मिड डे मील स्कीम माध्यमिक शाळेत बघा मधल्या सुट जेवण मिड डेल स्कीम त्यांनी काय केलं इट इज अप्लायबल फॉर इट इज ऍप्लिकेबल फॉर ऑल अँड सन्ड्री म्हणजे जी सर्वांसाठीच अवेलेबल आहे असं नाही की हा एस टी कास्ट आहे हा एस टी कास्ट आहे हा दारिद्र्य शिकालेली आहे हा ओबीसी आहे असा फरक केला नाहीये ऑल अँड सन्ड्री म्हणजे एव्हरी वन सर्व लोक एव्हरी बडी विदाउट डिस्टिंगशन भेदभाव न करता सर्वजण ऑल इन्क्लुडेड एव्हरी वन असा त्याचा अर्थ होतो आपन आपन बस आपण किती आपण जवळपास पन्नास फ्रेजेस बघितल्या त्या मी तुम्हाला समजायचा प्रयत्न केला आता आपण या पन्नासच्या पन्नास फ्रेजेसचे रिव्हिजन करून घेऊ म्हणजे तुमचं इथल्या इथे पाठ होऊन जाईल तुम्ही हाताने लिहून घ्या अ रेड डे लेटर लाल अक्षराचा दिवस म्हणजे इम्पॉर्टंट दिवस जो आपल्यासाठी मेमोरेबल आहे चांगल्या कारणाने अ हार्ड नट टू क्रॅक म्हणजे काय एखादा का असा व्यक्ती जो लवकर त्याचं मत बदलत नाही ज्याला आपण लवकर कन्व्हिन्स करू शकत नाही किंवा एखादा डिफिकल्ट प्रॉब्लेम त्याला आपण पुष्पा झुके का नाही सला तसं येते अ वाईल्ड गुज चेज गुज म्हणजे हंस म्हणजे एखाद्या पक्षाला पकडण्यासाठी चेस करणं त्याला त्याचा ते पाठलाग करणं म्हणजे एखादं इम्पॉसिबल कार्य करण्याचा प्रयत्न करणं अ बोल्ट फ्रॉम द ब्ल्यू म्हणजे काय आकाशातून एखादा मोठं वीज पडणं म्हणजे एखादा अनएक्सपेक्टेड प्रॉब्लेम आपल्या समोर येणं मोठं संकट येणं अचानक अ स्नेक इन द ग्रास गवतामधला साप म्हणजे आपल्या जवळपास मधला मित्र जो आपला शत्रू आहे लपलेला शत्रू ऍट द इलेव्हन्थ हवर म्हणजे अकरावा तासाला म्हणजे शेवटच्या क्षणाला एखादं काम करणं अ फिश आउट ऑफ वॉटर पाण्याच्या बाहेर मासा म्हणजे एखादी अनकम्फर्टेबल पोझिशन मध्ये असणं अ स्टोन थ्रो अवे दगड फेकण्या इतकं दूर म्हणजे काय एकदम जवळची गोष्ट जवळची गोष्ट नियर ऍट द ड्रॉप ऑफ अ हॅट ऑर डाईम म्हणजे एकदम हॅट म्हणजे एकदम क्षणामध्ये पैसा बरोबर काम होणं किंवा अशी टोपी फेकली लगेच काम झालं इन्स्टंटली एखादी काम होणं अ ब्लेसिंग इन डिस्गाईज म्हणजे काय एखादी अशी गोष्ट जी दिसायला वाईट दिसते पण तिचे परिणाम चांगले होता अ डार्क हॉर्स म्हणजे अनएक्सपेक्टेड विनर म्हणजे असा व्यक्ती ज्याला आपण अपेक्षा केली नव्हती पण तो विजेता निघाला अ पीस ऑफ केक म्हणजे केक इतकं सोपं काम व्हेरी इझी टास्क अचीफ ऑफ द ओल्ड ब्लॉक म्हणजे जुन्या लाकडाचाच एक तुकडा त्याच्यासारखा दिसणारा म्हणजे वडिलांसारखा दिसणारा रिजेम्बल्स टू फादर बरोबर अ बोन ऑफ कंटेन्शन बोन म्हणजे काय हड्डी दोन कुत्र्यांना भांडणचं कारण म्हणजे काय भांडणीचं मूळ कॉज ऑफ कॉरल याला म्हणता अ बोन ऑफ कंटेन्शन त्याला आपण ऍपल ऑफ डिस्कॉर्ड असं सुद्धा म्हणतो अ क्लोज शेव क्लोज शेव म्हणजे काय एकदम असं संकट जे एकदम आपल्या अंगावर आलं होतं पण ते आपण वाचून गेलो एकदम नॅरो एस्केप झाला आपला अ एस्केप असा त्याचा अर्थ आहे काही इस्ते कानाची बोटक आपल्या गेली जीव गेला नाही ते काय अ क्लोज एस्केप क्लोज शेव अ फुल्स पॅराडाइज मूर्खाचं नंदनवन म्हणजे एखादी अशी गोष्ट ज्यामध्ये मूर्ख इमॅजिनरी खुशी मनवतोय पण ते दुःखाची गोष्ट आहे नंतर त्याला समजतं ते ऍड इन्सल्ट टू इंजरी म्हणजे जखमीवर मीठ चोळणे म्हणजे एखादी वाईट गोष्ट आहे तिला अजून जास्त वाईट करणं ऍपल ऑफ वन्स आय म्हणजे डोळ आखोका दुलारा म्हणजे एकदम प्रिय व्यक्ती ऍट स्नेल स्पेस स्नेल म्हणजे गोगल गाय गोगल गायच्या गतीने म्हणजे एकदम स्लो स्पीडने त्याच्या विरुद्ध काय सांगितलं तुम्हाला ऍट लिप्स अँड बाउन्स म्हणजे रॅपिडली अचानक एखादी गोष्ट अ केक वॉक केकला घेऊन जाणं म्हणजे एकदम हलकी वस्तू घेऊन जाणं म्हणजे एकदम सोपं काम करणं व्हेरी इझी टास्क अ डाईम अ डझन दमडीसारखी क्षुल्लक गोष्ट एखादी एकदम शुल्लक गोष्ट जिचा काही फार जास्त काम नाही आहे अ स्टॉर्म इन टी कप चारच्या कपामध्ये तुफान येणं म्हणजे एखादा क्षुल्लक प्रॉब्लेम जिला आपण बडचाव करून विचार करतोय की एक एकदम शुल्लक गोष्ट आहे अ व्हाईट एलिफंट पांढरा हत्ती म्हणजे अशी एखादी गोष्ट जी फार महाग आहे पण मालकाच्या काहीच कामात येत नाही म्हणजे त्या बासुरी सारखा एकदम फिट म्हणजे हेल्थी व्यक्ती अ बर्ड्स आय व्ह्यू म्हणजे विहंग अवलोकन म्हणजे काय वरून एखादी गोष्ट पाहणे म्हणजे वरच्यावर नजर मारणे अ क्लोज फिस्टेड मॅन म्हणजे असा व्यक्ती जो फिस्ट खाऊ घालत नाही थोडक्यात जो काय कंजूस व्यक्ती आहे त्याला आपण मायझर असं म्हणू पुढे बघूया अ ग्रीन हॉर्न तुम्हाला मी सांगितलं होतं बकरीचं जे पिल्लू आहे बोकडे वगैरे ते लहानपणी त्यांचे काय असतात हिरवे शिंग असता म्हणजे एखादा कमी अनुभव असलेला व्यक्ती एक्सपिरियन्स नसलेला व्यक्ती इन एक्सपिरियन्स मॅन अ मॅन ऑफ लेटर्स ज्या शब्दांवर फार कमांडे असा विद्वान व्यक्ती स्कॉलर ज्याचा लिटरेचर त्याचा फेमस आहे मॅन ऑफ लेटर्स अ मॅन ऑफ स्ट्रॉ असा कमकोत व्यक्ती जो स्ट्रॉ सुद्धा उचलू शकत नाही त्याला मग काय म्हणू वीक पर्सन अ मेअर नेस्ट गोडीचं का काही नाही म्हणता घरट यासाठी एक दुसरी पण आहे बरं अ हॉर्स नेस्ट घोड्याचं घरट एखादी इलुजनरी डिस्कवरी म्हणजे एखादी काल्पनिक डिस्कवरी असा शोध लावणं जो की शक्य नाही काल्पनिक गोष्टी रंगवणं अ सी चेंज समुद्रा एवढा मोठा बदल होणं म्हणजे पूर्णपणे चेंज होणं ट्रान्सफर कम्प्लीट ट्रान्सफॉर्मेशन अ वेट ब्लँकेट म्हणजे असा एखादा व्यक्ती जो नेहमी आपला एन्जॉय खराब करतो बरोबर अकिलिज हिल म्हणजे काय एखादी अशी विकनेस जी छोटीशी आहे पण एकदम महत्वपूर्ण विकनेस आहे ऑल मून शाईन चंद्राचा प्रकाश जो की खोटा असतो सर्व ऑल लाईज सर्व खोट लॉगर हेड्स म्हणजे दुसऱ्याशी काय असणं युद्धाची परिस्थिती असणं ऍट लॉगर हेड्स दुसऱ्याशी मतभेद असणं ऍट सी तो मुद्राजवळ येऊन पुढचं न समजणं म्हणजे कन्फ्युज असणं कन्फ्युज किंवा परप्लेक्स अ लाईव्ह वायर म्हणजे एखादा जिंदादिल व्यक्ती त्याच्यामध्ये फार जास्त एनर्जी येतो अ चेंज ऑफ हृदय परिवर्तन अ कॅरट अँड स्टिक अप्रोच म्हणजे काय गाजर आणि काठी मारायची बरोबर ज्यामध्ये पनिशमेंट पण देतोय रिवॉर्ड पण देतोय आणि काम करून घेतोय अ हॉर्नेट्स नेस्ट हॉर्नेट म्हणजे गांधील माशी म्हणजे काय एखादी स्वतः उपद्रव वाढून घेणं कॉन्ट्रोवर्सी क्रिएट करणं अ लाफिंग स्टॉक म्हणजे हसण्याचं किरदार बनणं हसण्याचं पात्र बनणं अ लॉट ऑन युअर प्लेट म्हणजे काय आपल्या प्लेटमध्ये भरपूर गोष्टी आहेत म्हणजे आपल्या अंगावर भरपूर रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत किंवा भरपूर प्रॉब्लेम आपल्याला फेस करायचे आहेत अ बुल इन चायना शॉप म्हणजे काय एखादा का क्लम्झी बोजड व्यक्ती जो ऑकवर्ड सिच्युएशन मध्ये आटकून गेला आहे अ निडल इन अ हेस म्हणजे गवताच्या पिंढीमध्ये सुई शोधणे म्हणजे एखादं इम्पॉसिबल काम शोधणे अबो बोर्ड म्हणजे एखादी फ्रँक गोष्ट ऑनेस्टीने केलेली गोष्ट ज्यामध्ये काहीच कोणाला फसवलं नाहीये ऍक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स कृतीवर ठेवला पाहिजे शब्दांपेक्षा अ अँड किकिंग म्हणजे एकदम हेल्थी कंडिशनमध्ये ऑल अँड सन्ड्री ऑल अँड सन्ड्री म्हणजे एव्हरी वन म्हणजे सर्वच्या सर्व लोक ज्यांच्यामध्ये काहीच भेदभाव केला नाहीये बरोबर इथे आपलं काय म्हणता पहिलं लेक्चर सांगतो ईडीएमचं पन्नास इडीएम मी शिकवल्या मी जसं शिकवलंय तुम्ही जर एकदा हाताने लिहून टाकले अर्थ मला वाटत नाही की तुम्ही विसरणार एकदम सोप्या ईडीएम होत्या या सर्व कमीत कमी तुम्ही दहा ते पंधरा वेळेस विचारल्या आहेत परीक्षेला त्यामुळे या एकदम महत्वाच्या आहेत पहिल्या लेक्चर इथे आपलं संपलं पुढच्या लेक्चरला आपण उरलेले पन्नास घेऊ तिसऱ्या लेक्चरला आपण शंभर घेऊ म्हणजे या महत्त्वाच्या दोनशे ईडीएम आपण संपू मला असं वाटतं मी एकदा व्हिडिओ पाहिलं एकदा लिहून टाकलं आणि एकदा तुमच्या मित्रांशी डिस्कस केले तर तुम्ही पेपरला चुकणार नाही एवढी मला गॅरंटी आहे इंग्लिश टू इंग्लिश लक्षात ठेवा मराठीमध्ये लक्षात ठेवण्यापेक्षा इंग्लिश टू इंग्लिश लक्षात ठेवा म्हणजे सोपं जाईल इंग्लिशच्या स्पेलिंग व्यवस्थित बघा म्हणजे तुमचं स्पेलिंगचं पण करेक्शन होत राहील आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या ईडीएमच्या लेक्चर्स येथे धन्यवाद